नतमस्तक होऊन तुझ, नतमस्तक होऊन तुझ, पूजितो नटेश्वरा, नतमस्तक होऊन तुझ, पूजितो नटेश्वरा, नटवरा करेश्वरा। अस्त्र तुझे ताल सूर शब्द शस्त्र आहे, अस्त्र तुझे ताल सूर शब्द शस्त्र आहे, आवर्तन तांडव जणू ब्रह्मांडी माहे, आवर्तन तांडव जणू ब्रह्मांडी माहे, आप व्योम तेज तुझे, आप व्योम तेज तुझे, नाचते वसुंधरा नटवरा करेश्वरा, नटवरा करेश्वरा। डम 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 डमरु झड़े, डम 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 डमरु झड़े, डम 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 डमरु झड़े, झंकारे आसमंत, डम 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 डमरु झड़े, झंकारे आसमंत, आरंभी स्तवन तुझे करुणि करु प्रारंभ, आरंभी स्तवन तुझे करुणि करु प्रारंभ, तू करता करविता, तू करता करविता, प्रगट हो या सत्वरा नटवरा करेश्वरा, नटवरा करेश्वरा, नतमस्तक होऊन तुझ, नतमस्तक होऊन तुझ, पूजितो नटेश्वरा, नटवरा करेश्वरा, नटवरा करेश्वरा, नटवरा करेश्वरा। तुमच्या भावना पोहोचल्या माझ्यापर्यंत, मला गाताना जरा आश्चर्य वाटलं असेल नाही तुम्हाला, आणि त्यातूनही थेट अजित कडकड्यांच्या आवाजामध्ये मी नांदी म्हणतोय म्हटल्यानंतर जरा जास्तीच भुसकाळत पडला असणार नाही, पण ते अजित कडकडेच होते, मी त्यांच्या गाण्यावर हुकूम ओठांची फक्त कडकड करत होते एवढं। अहो प्लेबॅक टेक्निक हो, तुम्हाला चांगलं माहितीये। आणि नांदी झाल्यानंतर वाजलेल्या टाळ्या त्यात तुम्ही वाजवले नाहीत हे तुम्हालाही माहिती, कारण आम्ही आधीच रेकॉर्ड करून ठेवले होते। आता मी गाणार म्हणजे टाळ्या रेकॉर्डच करायला पाहिजे नाही का, तुम्ही काही स्वतःहून वाजवणार नाही, हरकत नाही। परिस्थिती आजकाल टाळ्या का हसणं सुद्धा रेकॉर्ड केलेलं असतं। आता तुम्ही टीव्हीवर सिरियल्स बघता रादर ऐकता, त्यामध्ये विनोदापेक्षा हसणं जास्त असतं, कारण विचारा समजा आमचा एखादा विनोद तुम्हाला नाही आवडला तर आमच्या विनोदाला आमचा आम्ही आम्हालाच हसून घेतो ना। अर्थात या नाटकामध्ये असं हसणं आम्ही रेकॉर्ड केलेलं नाही। एखादा विनोद एखादा प्रसंग तुम्हाला मनापासून आवडला तर मराठी माणसाला शोभेल असं मोठ्याने हसून मोठ्याने टाळ्या वाजून दाद द्या, कृपया रेकॉर्डेड हसू नका। थँक्यू थँक्यू मंडळी। तर मंडळी माझी कडकड बंद करतो, या नाटकाला सुरुवात करतो। तर मंडळी हे जे काय पॉश खेर नाटकात सामान कुठे रेडी मंडळी पॉश खेर, तर मंडळी आमचं पॉश खेर आणि या घराचे मालक आहेत प्राध्यापक देखणे। अरे तोंडाकडे काय बघतो, डॉक्टर गिरीशो कुठं आहे? ते चुकून फिल्म सिटीला गेले। फिल्म सिटी? अरे फिल्मिस्तान मध्ये शूटिंग चालू, फिल्म सिटीला काय? मोबाईल लावताना निघालेत, निघालेत तिकडनं निघालेत।
नक्की वेळ मारून द्या. एवढंच काम करतो मी. सॉरी, हे आमचे आमचे डायलॉग होते. तर मी काय म्हणतो, हा प्राध्यापक देखणे. आणि प्राध्यापक असल्यामुळे वर्षानुवर्ष कॉलेजमध्ये एकच विषय शिकवतात आणि एकच विषय शिकवत असल्यामुळे यांच्याकडे भरपूर मोकळा वेळ. त्यामुळे नुसते प्राध्यापक राहिले नाही, हे लेखक आहे, हे कवी आहे, हे दिग्दर्शक आहे, आणखीन काय काय ते हळूहळू नाटक सुरू झालं की तुम्हाला कळायला लागेल. आणि या बाजूला चिंताग्रस्त आणि विमनस्क अवस्थेमध्ये ज्या बसलेल्या आहेत त्या आहेत मिसेस देखणे. अरे नायिकेची एंट्री, तिला तरी वेळेवर पाठव, मारतील धरून. आता मला काय झालं, गेली. अग बाई, तुझी किचनच्या दारात ना एंट्री होती ना. तिथे किचनचा दरवाजा आहे? नाहीये. नाहीये ना? नाही. आणि काय रे, मराठी नाटकात हिरोईननी कायम किचन मधून एंट्री घ्यायची असं शेक्सपियरनं लिहून ठेवलंय. शेक्सपियर? मग इथे बेडरूमचा दरवाजा तयार होता म्हणून बेडरूम मधून आले. कुठून नाही आले, आले ना स्टेजवर. पण दिग्दर्शकाला कळलं तर माझी चंपी करेल ना तो. आता इतकी वर्ष मी नाटकात काम करते, दिग्दर्शकांनी सांगितलेलं कधी आपण स्टेजवर करतो का? अरे देवा, हसताय काय? बसा इथे, चिंताग्रस्त आणि विमानस का अवस्थेत. काय घराला भिंती नाहीत, हिरोईनच्या एंट्रीला म्युझिक नाही, काही नाही. पण आता माझ्यावर चिडून काय उपयोग आहे? कशाला चिडू, तू काय माझा नवरा लागतोस? बापरे, वातावरण टंग दिसत आहे. ठीक आहे, तर या मंडळी चिंताग्रस्त आणि विमनस्क अवस्थेमध्ये ज्या बसलेल्या दिसत आहेत त्या आहेत मिसेस चिंताग्रस्त वा चिंताग्रस्त विमनस्क. कसं व्हायचं विमनस्क? यांना विमनस्क होता येत नाही, इतकी वर्ष मुंबईत काढली, यांना विमनस्क होता येत नाही. अरे नाही होता येत विमनस्क, दाखव ना कसं व्हायचं ते. दाखवतो. आणि म्हणे हे नामवंत यशवंत गुणवंत कलाकार, बघा बघा. अगं भाई, हे असं टार्झन सारखं. ते जरा जास्तीच झालं, थोडं कमी कर. आज मूड नाही जमत आहे. विमानस्कर मंडळी, आजकाल दिग्दर्शक सुद्धा यंत्र वापरतात, रिमोट कंट्रोल. याचं बटन दाबलं असता दिग्दर्शकाला हवी असलेली एक्सप्रेशन आमच्या नटाच्या चेहऱ्यावर मिळतात. त्यामुळे यांचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे, माझा रिमोट कंट्रोल दिग्दर्शकाच्या हातात. पुढचं बोल, पुढचं बोल, चेहऱ्यावर सुरकुते पडतात माझे, पुढचं बोल लवकर. सांग. तर मंडळी, रात्रीची वेळ, 11 टोल पडतायत, नायक अजून घरी आलेले नाही आणि आमची नायिका अस्वस्थपणे येर झाड्या घालते. डुलताय काय? येर झाड्या घाला, येर झाड्या. कशा? अस्वस्थ. अस्वस्थ हे अत्यवस्थ झालं. अस्वस्थ. छे काय अत्याबाई, 11 वाजून गेले अजून यांचा पत्ता नाही. कॉलेज संपल्यानंतर नाटकाची तालीम संपवून घरी यायचं झालं तरी काय? अगं पण म्हणून इतका उशीर करायचा त्या मेल्यानं. बघा तरी मी यांना सांगत होते स्कूटर नेऊ नका, स्कूटर नेऊ नका. आधी पावसाचे दिवस, त्यातून मुंबईचे रस्ते. पण बायकोच ऐकलं तर नवरा कसला? आलेच वाटत. बघ बघ बघ, अगं बाई, खिडकी पण आली वेळेत. आली. आलात? या. कोणतरी भलतच आहे. काय चाललंय का तुझं सुनबाई? भलत माणूस शिट्टी मारते, सण लाजतेस काय त्याच्या शिट्टीला? माझा नवरा नट ना, मला बघून कधी शिट्टी नाही मारणार. अगो बाई. हटो, जाओ जाओ जाओ. चांगलं नाहीये वागण्याचं लक्षण, चांगलं दिसत नाहीये तुझं. तुझं म्हणजे अगदी माझ्या तरुणपणी व्हायचं तसंच होत. म्हणजे कसं? माझ्या तरुणपणी संध्याकाळ नंतर कुणी आलं तरी यजमान आल्यासारखंच वाटायचं मला. पण आता बाई काळजी वाटतो, परवाच मी पेपर मध्ये वाचलं हायवेवर एका स्कूटर वाल्याचा. नको नको सुनबाई, असं अभद्र बोल नकोस. मन चिंती ते बैरी न चिंती. आजकाल मेन हे मुंबई शहरच असं झाले, घरात एकदा माणूस बाहेर पडून परत घरात आले म्हणजे आपले तरी म्हणायचं दुसरे काय. हो पण उशीर होणार होता तर साधा फोन नाही का करता येईल. अगं असं काय करते, तुझे एकदम प्रोफेसर विसरला असेल धांद्रटे मेला. त्या मेल्याचे धंदे किती, त्याच्या मैत्रिणी किती. नाटकाची तालीम संपवून हिरोईनला घरी सोडून तिच्या आग्रहासाठी कॉफी पिऊन यायचं झालं तरी काय एवढा उशीर. पण तू असं का समजतेस की तुझा नवरा फक्त त्या हिरोईनच्याच घरी गेला असेल म्हणून? त्या मेल्याच्या 2-3 मैत्रिणीची नावं तर माझी जिभेवर फुगडी खेळतायत. आशा, निशा, उषा, त्यातल्या एकीचा नवरा नुकताच अमेरिकेला गेल्यामुळे तिच्या आयुष्यात तात्पुरती पोकळी निर्माण झालेली आहे. दुसरीचा नवरा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे म्हणून तिच्या आयुष्यात अधून मधून पोकळे निर्माण होतात. आणि तिसरीचा नवरा वारण्यामुळे पोकळ्या का पोकळ्या निर्माण झाल्यात. अरे वा रे वा, माझा नवरा काय पोकळ्या भरून काढायचा कॉन्ट्रॅक्ट घेतो का काय?
अगं असं काय करते आजकाल तू त्याला आवडेनशी झाली असशील म्हणून मला बोंबलत फिरत असेल दारोदार. नाही आत्याबाई मी यांना आवडतच असणार, वर्षानुवर्ष वापरत असलेल्या वस्तू बदलायला आवडत नाही त्यांना. अगं बाई आता हेच बघा ना, कित्येक वर्ष हे विल सोडतात. जो माणूस विल शिवाय दुसरी सिगरेट ओढत नाही तो दुसरी बाई कशी ओढेल. अगं तुझ्या जिभेला काही हाडू का? अगं दुसऱ्या बाईकडे कसा ओढला जाईल असं म्हणायचं का तुला? कसे ओढले जातील? काय सांगू नकोस, काय सांगू नकोस. नवऱ्या लोकांना मिळणं काही लॉजिक नसतं ना. घरामध्ये मिळेल ना फक्त वरण भात थाळी मिळतो, पण बाहेर गुजराती थाळी म्हणू नका, पंजाबी थाळी म्हणू नका. मेरे पंजाबी थाळी कसल्या थाळात असतात त्या. घरामध्ये मेल ना पीठ भरली भोपळी मिरची आवडेन अशी झाली की हॉटेलमध्ये पिझ्झा मधली भोपळी मिरची आवडायला लागते मेल ना. अत्याबाई कोण असेल यावेळची पोकळी मिरची? पोकळी आपलं भोपळी मिरची. भोपळी मिरची कोण असेल? कोण त्याची डायरी उघडून बघ पुरावा सापडेल. डायरीत पुरावा ठेवण्यात का मूर्ख आहे का माझा नवरा? आजकाल बराच मान झालेला दिसतोय, पण माझे केस काही उन्हाने पांढरे झालेले नाहीत. मला सांग तू हात लावत नाहीस असं एखादं पुस्तक घरात आहे का? मी हात लावत नाही अशी बहुतेक सगळीच पुस्तक आहेत. अगं असं नाही, दररोज तो न चुकता बघतो असं एखादं पुस्तक आहे का? पुस्तक बघता? अगं जळलं तुझं लक्षण, वाचतो का? भगवद्गीता बघतात बाई, वाचतात की नाही कोण जाणे, बघतात. भगवद्गीता उघड, नक्की पुरावा सापडेल. माझ्या तरुणपणी मी हीच आयडिया मारायची. अगो बाई मुलीचा फोटो. मंडळी आमच्या नायकेला पुस्तकामध्ये तरुण आणि सुंदर मुलीचा फोटो मिळाला, नाटकामध्ये ट्विस्ट आलेला आहे. मेली विषवृत्ता राहते का काय, एवढे कमी कपडे घालते तिची लाजेने वाटत मेलीला. मंडळी आमच्या नायकेला भगवद्गीतेमध्ये का सुंदर आणि तरुण मुलीचा फोटो मिळाला आहे. आश्चर्य संताप हतबलता आणि विफळता अशी एका पटापट एक्सप्रेशन तिच्या चेहऱ्यावर म्हणतात. काय रे एका वेळी एक सांग ना, एवढी सगळी एक्सप्रेशन एवढ्याच्या चेहऱ्यावर एकदम कशी दाखव, एक एक सांग. आश्चर्य हतबलता, हतबल झाले. विवळता, विवळले. संताप, संताप. येतोय, आला. येतोय, आला. आला आला. आणि इतका वेळ काळजीने त्रस्त झाली आमची नायिका, आता संतप्त झाली आहे. एखाद्या चौताळलेल्या वाघिणीप्रमाणे तिची अवस्था झाली. बघा आत्याबाई, ओ फोटो तुझा बघते बघा कशी माझ्याकडे मेली भोकर डोळी. येऊ देत समोर नाहीच्या जिंजावटींचे कान कापून तिला नक्ती केली. सुनबाई तिच्यावर एवढी कॉस्मेटिक सर्जरी करून काय उपयोग होणार आहे का? तुझ्या नवऱ्याच्या वर्तणुकीमध्ये काही फरक पडणार आहे का? आपलंच दाम खोट. नाही ना फरक पडणार. ठीक आहे मी जाते घर सोडून. अगं असं कसं करून चालेल, त्या मेलेला अख्खर राहणंच मोकळं की मग. मामनजी, मामनजी हे काय? अरे मामनजींचा फोटो कुठे? काय रे घराला भिंती नाही, म्युझिक नाही, फोटो नाही, त्रास होतो आम्हाला काम करताना. तो फोटो असा वरून खाली येतो असं समज. समजू. आला 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 आला. बोला बोला बोला. डायलॉग बोला. बस बस. मामनजी यांना जन्माला घातलं आणि तुम्ही सुटलं आणि मी मात्र कायमचा धोंडा पायावर पाडून घेतला. तुम्ही सांगा मामनजी अशा परिस्थितीत मी काय करू? सांगा मला मामनजी मी काय करू? सांगा मला. काय जमली का? जमली का आशा काळे? आशा काळे. अगं बाई आशा काळेचं नाव घेतलं मामनजी बघा गप्प झाले. अगं असं काय करतोय सुनबाई, जरा समजूतीन घे. अगं नवरा मुलगा म्हणजे अगदी लहान मुलासारखा असतो, जर अंधारला गुंजारला म्हणजे अगदी सुतासारखा सरळ होतो. अगं स्त्रीचा जन्म आपल्याला कायम पडतेच घ्यावं लागतं. घेईन घेईन मी पडतं घेईन, माझ्या संसारासाठी मी काय वाटेल ते घेईन. अगदी अगदी एकच प्याला मधली सिंधू सुद्धा होऊन दाखविन ना. सिंधू दाखव. नक्की म्युझिक वाजवा. म्युझिक वाजव रे सोन्या. अरे वाजव ना. मी वाजव रे दगडे. वा वा
काय काय चाललंय काय तुझं? अरे ताना घ्यायचे विसरले. अगं गाणं संपलं, लोकांना टाळ्या वाजवल्या तर ताना कसल्या मारत बसलीस तू? जरा वावत गेले अभिनेत. तुला रांगायला सांगितलं तर सरपटायला लागलीस ना. किती बोलते गप्पा आता. फोन घे, प्रॉम्प्टिंग फोन घे. पण बाई फोन घे, तुझ्या नवऱ्याचा फोन असणार. कुठे मला तालमेला उधळलाय कुणास ठाऊक, बापाच्या वळणावर गेलाय मेळा. म्हणजे मामाजी पण नाट्यशास्त्राचा प्रयोग करत होते. तू नाटक सोडून काय डायलॉग बोलतेस? काय करू, फोन वाजतोय म्हणे. अरे फोन तो मशीन तरी ठेवलाय का? अरे फोन फोन कुठे फोन? तुमच्यामुळे मला जोडे खायला लागते तिकडे. बाईने उचलायचं काय? मला उचला आता. नाही नाही, तुम्हाला उचलत आमचं कसं होईल? हॅलो, एक्सक्यूज मी, आपल्या आपण काही एवढं गोड बोलायची गरज नाही. नक्की ह्यांच्यासाठी कुठल्या तरी बाईचा असणार. अशी फैलावर घेते की नाही टवळीला? आधी फोन घ्या, मग टवळीला फायलावर घ्या. काय ग हे टवळे, माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीस? नाट्यशास्त्राचा अभ्यास करता करता हे शास्त्र शिकते? ये समोर, नाही तुझ्या झिंजा उपटल्या, कान कापले, नक्की केली, दात फोड. पहिलं पलीकडे बघा कोण आहे, नंतर शिव्या द्या. कोण बोलताय? कोण आलकी? अगं आलकी, आलकी तू? अगं नाही ग, मला वाटलं आमच्या ह्यांच्यासाठी असणं. काय सांगू, ह्यांचं ना काहीतरी लफड सुरू झालं. लफड आल का? आमच्या नायिकेची मैत्रीण पुण्याला असते, तिचा फोन होता, नाही गेला वाटलं टवळीचा फोन आहे म्हणून. मला फिल्म साठी सांगितलं, मला काय माहिती? मोबाईल चालू ठेवायला मोबाईलचा बिल भरतो काय तू? अरे तुझी उंची किती, तू बोलतो किती? अरे हे काय झालं काय? कुठे होतात कुठे आपण इतका वेळ? अरे बापरे, कुठे होतात कुठे आपण इतका वेळ? हा प्रश्न ह्या नाटकात माझी बायको मला एंट्री झाल्यावर विचारते. मग तिने विचारलाय असं समजा. असं आहे का? मग मी उत्तर दिलंय असं समजा. आपली एंट्री होती ना मगाशी बॅग घेऊन? मी आत्ता घेतली ती. काय होती? पण मगाशी होती ना बॅग घेऊन एंट्री? मी आत्ता आलो ना. पण आणि बॅगच्या जागी हे काय आणलंय आपण? बॅगच्या जागी नाही, मुद्दा मांडलेला आहे. हेल्मेट म्हणतात त्याला, हेल्मेट. ते माझ्या हातात असलं की माझ्याकडे स्कूटर आहे हे आपोआप प्रेक्षकांना एस्टॅब्लिश होतं. पण तुला ते कळणार नाही, कारण ते घालायला डोकं लागतं. ते डोकं घरी ठेवा, हेल्मेट विंगेट ठेवून बॅग घेऊन एंट्री घ्या. अरे घेतो ना, नाही बोललो काय मी? एंट्री 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 नटाला कसल्या एंट्र्या सांगता रे? एक तर शूटिंग कुठे आहे ते चुकीचं सांगता, मी तिकडे फिल्म सिटीला बोंबलत फिरतोय. अरे नरसाळ्या, सांगता येत नाही तुला. काय झालंय काय माहितीये का? आजकाल मराठी चॅनल्स भरपूर ओपन झाल्यामुळे शूटिंग मिळायला लागल्यामुळे नाटकातले कलाकार कसे माजलेत बघा. नाही तर पूर्वीच्या काळी थिएटरच्या बाहेर प्राणवाल्यापाशी बिडेवर बोंबले बसे करत. आणि आमचे दिग्दर्शक रवींद्र दिवेकर मुद्दामून असे नामवंत कलाकार नाटकात घेतात. आणि आमच्या मॅनेजर लोकांची साहेब साहेब बेल वाजून एंट्री घ्या. साहेब जोशी बोला. मोहन जोशी बोला. बेल वाजत नाही बोंबला. तोंडाने आवाज काढा. आजकाल लोकांची सहनशीलता खूप वाढलेली आहे. टिरिंग 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 टिरिंग. तुम्ही टेलिफोनला हात घातलाय, दाराच्या बेलला हात घाला. ये डिंगडोंग ऐकलं त्यातही माझ आहे. अगं सुन बाई, यजमानाने थो दारुखड. अगं अलकी, तुझ्या घरच्या दरवाज्याची बेल वाजते, तू दरवाजा उघड मग बोलू आपण. नवरा आला बहुतेक. असं काय करते तुझा नवरा? तुझ्या दाराची बेल वाजवतोय दारू? चल काहीतरी काय, तुझा नवरा माझ्याकडे कशाला येईल? माझं आज कुणी ऐकायलाच तयार नाही. अरे मी सुद्धा अशा मोठ्या मोठ्या कंपनीत बॅक स्टेज ला काम केला म्हणतो, घाबरतो का अशा नाटाना? याच्यावर जालिम उपाय काय? काय म्हणते काय? आपले यजमान तिकडे बेल वाजून थकून पडायची वेळ आली खाली. अरे मग डोर बेल वाजव ना, नाटकाची घंटा काय माझ्या कार्याची वाजवतो? जायचं असतं या नाटकात, कानाचा पडदा भडला कुठल्या तोंडात? रडू नका रडू नका, नाटकाच्या सुरुवातीला तरी चेहरा टवटवीत ठेवा. नाही ठेवणार टवटवीत टवटवीत. हा असं जाऊ, थांबा. कौसातल्या जागा मला भरू द्या, नाही तर मला जोडे खायची वळील. सूत्रधार चष्मा घालतो, सूत्रधार टोपी घालतो, सूत्रधार हार घालतो, सूत्रधार सुनेला दार उघडायला सांगतो. जात्या अगो बाई, उदबत्ती वाळायची राहिली.
सुनबाई सुद्धा गुणी आहे. आधी मामंजींच्या फोटोला उदबत्ती लावते, त्यांचा आशीर्वाद घेते. मामंजी मागे वा, नाग बाजेल मागे वा, नाग मामंजींना सांगते घ्या मामंजी, तोपर्यंत धूर घ्या. पदर खोजते आणि मग दार उघडते. धूर घ्या. कुठे होतात इतका वेळ? घ्या, कुठे होतात म्हणे, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. दरवाजा रिपेअर करून आणल्याशिवाय घरात घेणार नाही असं म्हणाली होतीस ना, म्हणून दरवाजा रिपेअर करून बरोबरच घेऊन आलो. आज मी ठरवलं होतं घरात पाऊल टाकीन ते रिपेअर झालेल्या दरवाजातून. हा काय, मी आता थेट सुताराकडनं येतोय. सुताराकडून का सुतारणीकडून? ही सुतारण कुठली काढलीस आता? चला स्पर्श करू नका मला. का 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 का, स्पर्श करण्याच्या वेळीच तर घरी येऊन पोचलोय. आलंय माझ्या ध्यानात, आलंय घरी यायला मला उशीर झालाय म्हणून रागावलीयस. अगं पण काय करणार, लवकर आलो असतो. स्कूटर स्कूटर क्लच केबल तुटली वाटेत. खड्ड्यात गेली तुमची स्कूटर? नाही ना गेली, गेली असती तर स्कूटर खड्ड्यात आणि मी थेट वर गेलो असतो आणि म्हणा बाबांच्या फोटोच्या शेजारी लटकत बसलो असतो असा. शिनचान, मी लटकलो होते बा, एकच बाई विधवा झाली होती बरं, तुझी आई. पण तू ज्या दिवशी लटकणार असते तिची दोन दोन बायका विधवा होणार आहे. हो, दोन बायका, एक मी आणि दुसरी ही. हुडहुडी भरल्यासारखं ही काय करताय सांगा मला, कोण आहे ही? हा फोटो तुला कुठे सापडला? शिनचान, तुझी बायको भगवद्गीता उघडून बघेल असं वाटलं नव्हतं. नाही सांग फोटो कुठून आणला तो? बाबा बाबा बाबा, तुम्ही जरा गप्प बसाल का? आयला तो फोटोग्राफर म्हणाला होता असा फोटो काढतो केव्हाही फोटोतून बोलतील असं वाटेल म्हणे. तुम्ही केव्हाही नाही, नको तेव्हा बोलताय. मामंजींच्या फोटो पाशी जाऊन काय पुटपुट आहे? या फोटोच्या मागे काय लिहिलंय वाचा. काय लिहिलंय एवढं वाचा. काय काय का बघू दे काय लिहिलंय एवढं. ह्यात तिच्या, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलं. चला काहीतरी मनाने वाचा. काय पुण्यातली रिक्षा आहे? रिक्षा सांगा बरं काय लिहिलंय. प्रिय प्रभाकर यास सप्रेम. आठवली? आठवले. आठवली ना, सांगा ना मग कोण आहे. आडनाव आठवले तिचं. असं होय? आणि नाव? भगवत. भगवत? भगवत नाव या मुलीचं? असतं का कधी मुलीचं नाव भगवत? गीता, गीता आठवले. कोण आहे ही? कोण आहे असं विचारतेस काय? अगं ही फार मोठी विद्वान समीक्षिका आहे. समीक्षिका? असं असं वय काय या मक्षिकेच? मक्षिका? मक्षिका नाही ग, समीक्षिका. तेच तेच वय काहीच. वय काय असणार आपलं, हे ते फोटो काढला तेव्हा 25 असेल. असं? आणि फोटो दिला तेव्हा? 25.5 असेल. म्हणजे अजून तरुण आहे. हो. सुंदर आहे? तुझ्या एवढी नाही ग. फिगर कशी आहे? तुझ्या एवढी नाही ग. काय चुकून केलं मी असं? मला खरं म्हणजे असं म्हणायचं होतं तुझ्या सारखी नाही ग. मग कशी आहे? अगं बाई लाजताय, फिगर सांगताना फिगर पाहतानाच्या आठवणी जाग्या झाल्या असणार. अबा शाबा सुन बाई, सासूबाईंचे गुण भरले तो तुझ्या मध्ये. विचार विचार त्या रांडेच्याला फोटो कुठून आणला तो विचार. मामंजी तुमच्यासारखी शिवीगाळ करून विचारू? शिवीगाळून विचार. काय हो मला सांगा, हा फोटो तुमच्याकडे कसा? तोच विचार करतोय मी. आठवलं, तो एका निर्मात्याला दाखवायचा होता ग. समीक्षिकेचा फोटो निर्मात्याला? हो. का समीक्षिका आवडली तर निर्मात्याली नाटक बघायला बोलवतात का? गांगरलायस गांगरलायस प्रभ्या, ती समीक्षिका म्हटल्याची कंटिन्युटी लक्षात ठेव हो. सांग फोटो कुठून आणला ते तुट दिशेने सांगून टाक. बरं मला सांगा तुमचे आणि तिचे संबंध कसे? संबंध म्हणजे? अगं बाई माहित नाही, रिलेशनशिप म्हणतात मराठीत. मराठी? ऑब्जेक्टिव्ह स्टाईल क्वेश्चन आहे हो. सांग संबंध कसे? कसे? अनैतिक, विवाह बाह्य का घनिष्ठ? वा, कुठलाही पर्याय डेंजरस आहे यातला. सांगा सांगा संबंध कसे आहेत? अगं संबंध बिंबंध कसले आले आहेत? आमची काही शारीरिक मैत्री नाही आहे काही, यु नो, आमची बौद्धिक मैत्री आहे. हो ना, मग तिच्या मेंदूचा फोटो ठेवायचा चेहऱ्याचा कशाला? तुझं आपलं काहीतरी असत. उद्या तू म्हणशील एखादीच्या हृदयाचा एक्सरे ठेवायला, मस्त मारतो मी. पाचकळ विनोद करून वेळ टाळू नका, मी सोडणार नाही तुम्हाला सांगून देते. हा
कळलं का सिंचा, तंतरली तुझी, जा प्रभ्या पत्नी पाठोपाठ बेडरूम मध्ये धाव घे. अरे दिवाण खाण्यातली भांडण बेडरूम मध्ये मिळतात हे सांगणार का तुझा पप्पा वरून खाली उतरायला हवा काय रे? अग सिंचे असं नाही, असं नाही. अग अग ऐकलंस का ग? हे करेक्ट आहे. अग टोन करेक्ट आहे. मंडळी मंडळी एखाद्यावर असा प्रसंग येऊ, म्हणजे अगदी वैऱ्यावर सुद्धा असा प्रसंग येऊ नये आणि चार चौघांसमोर तर अजिबात. अहो बघताय काय काही नाही, त्या दोघांचा समेट घडतो. हा म्हणजे कुठलाही नवरा बायकोचा बेडरूम मध्ये घडतो तसा तो घडत आहे. पण आपलं दुर्दैव मराठी नाटक दिवाणखान्यात अडकल्यामुळे प्रॉब्लेम झालो, नाही तर आतलं ते दृश्य तुम्हाला ते बाहेर दाखवलं असतं. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तर मंडळी यानंतर मोठा एक चमत्कृती पूर्ण असा प्रसंग. बघतो काय सुनील बर्वेची एंट्री आहे ना. वडापाव वडापाव होत नाटक चालू सर. वडापाव पॉज पॉज करून बोलायचं काय बघता पॉज. अरे असं काय करताय, हे आतलं दृश्य मला बाहेर दाखवत राहणार नाही, लोकांना कोकळून सांगतोय आणि तुम्ही चक्क समेट घडवून रंग उधळण्यासाठी दिवाणखान्यात आला सुद्धा. अरे मराठी नाटक वयात येऊन बरीच वर्ष झाली असली तरी माझं हे नाटक वयात यायला अजून बरीच वर्ष आहेत, तेव्हा रिवाइंड. तुम्हाला सांगतो आजकालच्या नाटकांना शिस्त राहिलेली नाही. अहो एंट्री नसताना एंट्री डायलॉग काय बोलणार मी? फॉरवर्ड फास्ट असतो मला माहित होतो, रिवाइंड एवढा फास्ट असतो याची कल्पना नव्हती, त्यामुळे जजमेंट मध्ये घोळ. एनिवे किती मजा वाटली असली तरी आतलं दृश्य काही तुम्हाला बाहेर दाखवणार नाही. आणि समजा अगदी असं सीन मी जाळीच्या पडद्या मागे दाखवायचा प्रयत्न केला असता तुमच्याचपैकी काही लोक म्हणाले असते आमचं काय जाऊ दे हा विषय नको डोक्याला मुंग्या येतात. तेव्हा असे तणातणी दिवस जातात आणि एक दिवस चक्क ज्वालामुखीचा स्फोट होतो. आता ज्वालामुखीचा स्फोट म्हणजे काही काळानंतर नीरव शांतता. आपण शांतता राहून नाटक पुढे कसं चालणार? या ठिकाणी काम येतात डायरेक्टरच्या इन्स्ट्रक्शन्स. तीन बिड्या सॉरी ऍश्ट्रे. करेक्ट करेक्ट सजेशन ऍश्ट्रे. मंडळी एक ऍश्ट्रे टीपॉयवर ठेव म्हणाला डायरेक्टर, म्हणून टीपॉयवर ठेवला. दुसरा कुठेही ठेवला तरी चालेल म्हणाला, टेलिफोन शेजारी ठेवला. आता बिड्या करेक्ट आहे. मंडळी काय खमंग वास त्या बिड्यांचा. हा 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 याला म्हणतात वातावरण निर्मिती. पूर्वीच्या काळी लोक उदबत्त्या जाळायचे, धूप जाळायचे, आता काय काय रंगमंचावर प्रयोग करतात बघा. हा हा खमंग वास. वा 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 शी किती घाणेरडा वास असतो रे विडीचा. खमंग करी पण मला एक कळत नाही रे, आपण विड्याच का वापरायच्या? विड्याच का वापरायच्या? तू फ्रॉइड वाचलायस का? फ्रॉइड फ्रॉइड सांगतो स्त्रियांना, आपलं स्त्रियांना दणकट आणि बळकट पुरुष आवडतात. हो आणि असे पुरुष हमखास विड्याच ओढतात. हे पण फ्रॉइड सांगतो. हे जाताना मी सांगून जाणार. तीन विड्या येस. दोन इकडे, दोन ह्या ऍश्ट्रेमध्ये, एक या ऍश्ट्रेमध्ये. बाई ए बाई याच्या अगोदर काय घडलं लक्षात आहे ना? त्याची गाठभेट कुठे झाली, कशी झाली, किती वेळ झाली? आले यजमान आले. बेरिंग घ्या, बेरिंग घ्या, नाटक रंगलं पाहिजे. नाटक पाठ हे काय काळजी करू नको. अहो 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 उद्बत्ती ओवाळायची राहिली. अगं हो की जाऊ दे, या वेळेला विडीने ओवाळते. अरे विडीने काय ओवाळते? बेरिंग घेते. चल छैया 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 चल छैया छैया छैया. शी हा विडीचा वास काय येतोय घरामध्ये? येतोय ना, येणारच. राजन येऊन गेला ना. राजन कोण? अया तुम्हाला राजन माहित नाही? पुत्तू शेट विडीच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम करतो तो राजन मिलिंद सोमण. आई ग कसली बॉडी आहे. राजन मिलिंद सोमण हा तुला कुठे भेटला? पण अहो मालाडला पार्टी होती ना खास स्त्रियांसाठी, त्या खास स्त्रियांसाठी पार्टी होती, मग त्यात हा राजन मिलिंद सोमण काय करत होता? अहो पुरुषांची करमणूक करण्यासाठी कशा बायका काय बरं करतात, तशी आमची करमणूक करण्यासाठी आम्ही राजनला बोलावलो. ऐको कसली बॉडी आहे, ऐको कसली मीडी आहे. शी काय बोलतीयस तुझं, तुला तरी कळतंय का त्या तसल्या घाणेरड्या कपडे फाडू पार्टी तू गेली होतीस? कोणाला विचारून गेली होतीस?
त्यात काय विचारायचं, तुमचं नाही का ओव्हरनाईट रेकॉर्डिंग होत, त्या रात्री मी ओव्हरनाईट पार्टीला गेलो. दोन थोटक, तिसरं थोटूक, एक आदमीवर थोटूक तीन, एका विडीला 20 मिनिटं, या हिशोबाने जवळपास एक तास तरी तो इकडे. काय गे, काय काय बोलत तरी, काय होता इतका वेळ? इशा तो काय प्रोफेसर आहे नुसतं बोलत बसायला. तो बोलत बिलत नाही, डायरेक्ट काय चहा घेतो, चहा चहा घेतो, चहा. तुम्ही घेणार चहा? काय नकोय मला चहा द्या. का बरं? का बरं विचारते, वर मूड नाही माझा. इश्व माझ्याकडे राजा येऊन गेला म्हणून तुम्हाला एवढं मूड घालवायला काय झालं? पण हे बरं झालं नाही, तुमची एक बौद्धिक मैत्रीण, माझा एक शुद्ध मित्र. अरे जा जा जा, आमची मैत्री वेगळी आहे, स्वच्छ आहे. आणि आमची काय गलिच्छ आहे वाटत. अर्थात अर्थात तुझ्या त्या दीड दमडीच्या आपलं फुली 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 पुत्तू शेठ बरोबर तू. शिव्या द्यायचं काम नाही, शिव्या द्यायचं काम नाही. मी कधी तुमच्या मैत्रिणीला फुली फुली किती वेळा बोलला? तीन वेळा फुली 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 बोलले. अरे तुझा तो दीड दमडीचा पुत्तू शेठ आहे तलाकीचा. मंडळी भांडणाचे शब्द ऐकू येत नाही म्हणून अस्वस्थ होऊ नका. अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये काय काय वाक्य बोलली जातात तेवढी जरी आठवली ना तरी आपोआप मनोरंजन होईल तुमचा. तर मंडळी असे तणातणी दिवस जातात, एकमेकाशी न बोलता, एकमेकाकडे न बघता, एका बेडरूम मधून झोपता चक्क दिवस जातात. ए थांब थांब थांब, तुला दिवस गेलेत. मला दिवस गेले? हो. तुम्हाला कोणी सांगितलं? याने आता डिक्लेअर केलेत. काय रे काय बोललास? मी म्हणलं दिवस जातात. ऐक, मी म्हणलं दिवस गेले. ऐकलंस? गेले म्हणजे उलटले, सरले. म्हणजे दिवस उलटले. मला वाटलं मला दिवस गेले, म्हटलं मला दिवस गेले आणि मला कसं माहिती. बाकी ही विड्यांची आयडिया मस्त जमून आलेली आहे. त्या विजलेल्या विड्याच्या थोटकाने मस्त ठिणगी टाकली त्याच्या आयुष्यात. काय म्हणता गुरुजी? बापू थोटक्यांचा विषय सोडू नका. अशा बात नाही, लढ बापू लढ, कसा पण लढ, नाही तर उत्ताना पड पण लढ. हो काय सांगताय गुरुजी? विड्या ओढतो नाही का तो विड्या. मी साधा लसूण खाल्लेला चालत नाही, हा राजरोस विड्या ओढतोय. नाही हो, नाही तरी त्याने हल्ली खूप कमी केल्या. का? त्याच्या तब्येतीवर परिणाम होतो ना म्हणून मी सांगितलं त्याला. वा वा वा, त्याच्या तब्येतीची काळजी वाटते तुला? अरे वाटलं नाही, माझा मित्र आहे तो. तरी ना त्याच्या व्यवसायासाठी त्याला सोडता येत नाही पूर्ण व्हिडिओ ओढणं, म्हणून माझ्या आग्रहासाठी की नाही माउथवॉश घ्यायला मात्र तयार झाला. माउथवॉश? तो कशाला? तोंडाचा वास नको का जायला? अरे बाप रे, म्हणजे माउथ वासापर्यंत प्रकरण गेलाय. शी शी शी, काय बोलताय तुम्ही, असं नका बोलू. मला आधी सांग काय, तो आज इथे कशाला आला होता? तो आज इथे नळ दुरुस्त करायला. काय तुम्ही लक्ष देत नाही म्हणून मी त्याला बोलवला. अगं तुला ह्यात काही गैर वाटत नाही का? त्यात काही गैर वाटायचं, जशी गरज तशी मैत्री. तुमच्या बौद्धिक लेवलची मी नाही म्हणून तुम्ही बौद्धिक मैत्रीण केली, घरगुती गोष्टीतला तुम्हाला कळत नाही म्हणून मी घरगुती मित्र ठेवला. नाही नाही, तरी देखील तुझी अशी परपुरुषाबरोबरची मैत्री मला सहन होणार नाही. हे बरं आहे तुमचं, म्हणजे तुमची परस्त्रियांबरोबर असलेली मैत्री मी मान्य करायची आणि माझ्या एकुलते एक मित्राला मात्र. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मान्य आहे मान्य आहे मला. मी माझी गीता बरोबरची मैत्री तोडतोय. तोडा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच नुसतं नाही, तुझी ती राजांबरोबरची मैत्री तोड. मग जमणार नाही. मला आवडतो तो. त्याच्या तोंडाला येणारे विडीच्या वासा सकट आवडतो. घाणेरडी. मी नाही दुखवू शकत त्याला, सॉरी. चल व्हिडिओ म्हणणं तसं वाईटच, पण काय राजनची पुढची भेट एस्टॅब्लिश करण्यासाठी थोटका हवीत ना, म्हणून आपली व्हिडिओ ओढतो झाला. अरे चोरा, तो तूच नाहीस ना? कोण? राजन बनून माझ्या घरात घुसत नाहीस ना? करू नकोस, सूत्रधार आहेस का? वाटेल ते करशील तू. अरे असं कसं वाटेल ते करेल, माझा रिमोट कंट्रोल दिग्दर्शकाच हातात आहे. अरे हो. अरे बापरे, काय झालं? अरे महाराजन आहे. कोण? राजन. अरे राजन मिलिंद सोमण, पुत्तू शेठ विडीचा मॉडेल आहे म्हणे, बॉडी बिल्डर वगैरे आहे म्हणे लेखाचा. अरे तुला माहित नाही, माउथ वॉश पर्यंत गेलंय प्रकरण. अरे काय सांगतो तू? काय मंडळी, संशयाचं पिशाचं एकदा माणसाच्या मानकुडावर बसला ना माणसाची त्यातून सुटका नसते. अहो माणसाचं मनच असं असतं, मनाला सांगणारी एखादी गोष्ट तुम्ही टाळायचा प्रयत्न करा
हे मन बेटा अरे तुला काय सांगू रे काय सहन होत नाही पण सांगता मात्र येतंय हे बरं मी इथे घरी नसताना ती दोघं काय करत असतील याचा रंगीत सिनेमास्कोप स्टिरिओफोनिक चित्रपट सतत माझ्या डोळ्यासमोर दिसत राहतो आणि ऐन क्लायमॅक्सला सेन्सॉरनी कट करावा तसा कट होतो अरे 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 आमचा नायक नायिकेचा आणि राजनचा प्रणय चित्रात मला पटलावर बघतोय तुम्हाला बघायचंय सांगा ना वी आर रेडी नो प्रॉब्लेम ऍक्शन टिंग टोंग धक धक करने लगा आ आ अजीरा जलने लगा आ आ आ कच्ची कलियां तोड़ना आ आ ऐक राजन माधुरी ऐक राजन माधुरी ए पुत्तूशे अरे काय तिला माधुरी माधुरी म्हणतो तू काय स्वतःला डॉक्टर नेने समजतो काय नेने मला इथून ने ने माधुरी लेट्स गो टू अमेरिका तिथे जाऊन आपण लग्न करूया आणि तिथूनच आपल्या भारतीय बंधूंना टिकी करूया राजन या विडीला इथं पेट्रोलिस्ट तशी तिथे सुद्धा एक विडी पेटवशील ना ऑफकोर्स माधुरी राजन या विडीला इथं चिरडलीस तशी तिथे सुद्धा एक विडी चिरडशील ना रे माधुरी ने ने माधुरी अरे थांब ने मला ने माधुरी तरत 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 बघितलंस बघितलंस आणि इथे इथे तो सीन कट होतो कट होतो ना तेच बरं होतं पुढचा एक जरी फ्रेम बघितला असता ना तर डोळे पांढरे पडले असते तुझे मंडळी हा चित्रपट आमचा नायक मनपटलावर बघत होता बरं का एरवी आमची नायिका असं वागतही नाही आणि बोलतही नाही भाऊसाहेब म्हणजे माझ्याकडे जरा काय विडी ओढणार नाव घेऊ नकोस त्या विडीचं अरे ओढून बघ कदाचित तिच्या मनामध्ये असलेलं राजनविषयीचं आकर्षण तरी कमी होईल कमान नको का मला रिस्क घ्यायची नाहीये म्हणजे तिच्या मनातलं आकर्षण राहिलं बाजूला त्या विडीच्या वासामुळे गीताशी वाढणारी बौद्धिक मैत्री तुटायची माझी चालला कुठे गीताकडे गीताबाईंकडे चालला तो गीता रेस्टोरेंट अँड परमिट रूम अरे 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 काय वागायची पद्धत झाली माणसाची बायकोशी भांडण झालं लगेच दारू चुकीच आहे मग हे काय आमचे हे आत्ता इथे होते गेले कुठे पत्नीशी भांडण झालं म्हणून पतीने वाम मार्ग स्वीकारायचा का म्हणजे काय झालं काय झालं गीताबाईंकडे गेला तो आत्ता गीताकडे इश्यकडे माझ्या हसण्यामुळे आमची नायिका संतप्त झाली आहे माझ्याविषयीच्या आणि तमाम पुरुष जातीविषयीच्या भावना ती आता पद्य संगीतातून तुम्हाला ऐकवणार आहे त्या पुरुषांनी बागांचा मार खाण्याऐवजी घरात जाऊन मस्त चहा बनवावा चहा प्यावा आणि स्त्रियांनी मात्र जीवाचा कान करून तिच्या त्या भावना ऐकाव्यात आयुष्यभर गुणगुणत राहाव्यात हसतोस काय मेल्या निलाज रा तू काही बोला कळीचा नारद आहेस तू तुला रे काय मेले हसायला जात आहे तिने काय इथे आमचा जीव जातोय एक गोष्ट सांगते तुला नीट ध्यानात ठेव साप म्हणून नकला आणि नवरा म्हणून आपला अरे ही पुरुषांची जात बाबा पुरुषांची जात लांडीलावाडी करण्यात येतं कोण धरील हात सगळ्यांच्या आधी जाऊन बाथरूम अडवतील सगळ्यांच्या आधी जाऊन बाथरूम अडवतील आता टॉवेल कुठे म्हणून बोंब मारतील दारावरची बेल वाजली तर नुसते बसून राहतील दारावरती बेल वाजली तर नुसते बसून राहतील कान फुटले का तुझे असं ठणाणा करतील सकाळच्या पेपरवर तर यांची जणू मालकी सकाळच्या पेपरवर तर यांची जणू मालकी जरा हात लावला लगेच खेचून घेतील दिवाळीच्या पाडव्याला साडी घेऊन येतील दिवाळीच्या पाडव्याला साडी घेऊन येतील आणि ते एका साडीवर एक वर्ष काढतील असले सगळे एका माळेचे आतून बाहेरून सारखे असले सगळे एका माळेचे आतून बाहेरून सारखे एकाला लपून दुसऱ्याला काढा सगळे पुरुष परके सगळे पुरुष सारखे बाहेर जाऊन शेण खातील घरी येऊन हात धुतील तुही मेला त्याच जातीतला मांजरा लावून दे साक्षी मखलशी केली तर सांगून ठेवते गालावर उठवून तुझ्या नक्षी अरे बापरे भाई हे काय तुम्ही आज बेल न वाजवता लॅच उघडून गुपचूप घरात शिरलात बेल वाजत नाहीये बेल वाजत नाही
आज थोटक दिसत नाहीत. विड्या ओढायचा मला कंटाळा आलाय म्हणून थोटक दिसत नाही, सांगाय वेड्याला कोणतरी. काय तुझा तो राजन आला नव्हता वाटत आज? नाही, राजन आला नव्हता, आपण आला ना तरी जाताना विड्यांची थोटक बरोबर घेऊन जातो. थोटक बरोबर नाही तर कशाला? तुम्हाला त्रास होतो ना वासाचा म्हणून. पण विड्या ओढतोच, तोंडाला घाणेरडा वास येतोच. सांग ना, येतो का नाही तोंडाला घाणेरडा वास? येतो का नाही? येतो का नाही? येतो का नाही? आणि तुमच्या मैत्रिणीने लावलेल्या सेंटचा वास तुमच्या अंगाला येतो का नाही? सांग ना, येतो का नाही? येतो का नाही? ठीक आहे. काय ग, मगासपासून मी बाहेरून घरचा फोन ट्राय करतोय, सारखा एंगेज लागतोय. लागणार, मी फोनवर बोलत होते. तेच विचारतोय, कोणाशी बोलत होतीस? कुलकर्णीशी. कोणा कुलकर्णी? तुमच्यासाठीच फोन होता. मीनल कुलकर्णी. कोण ही कुलकर्णी? जाऊ दे, मरू दे, असेल कोण तरी, आपल्याला काय करते अशी. बरं बरं, जेवायला वाढणार आहेस की नाही? तुझं पोट भरलं असेल त्या विड्यांच्या वासानी. मला भूक लागली आहे. का बरं, का तिला हॉटेलात घेऊन गेला तेव्हा तिच्याकडे काय नुसते बघत बसलात? हिला आता खाऊ का गिळू? हिला खाऊ का गिळू? आता घरी आल्यावर भूक भूक करताय ते. चला चला आता गिळायला गिळायला गिळायला. चला. हिला घरी बसून बाहेरच दिसत बहुतेक. जा जा जा, बायकोड प्रेमाने गिळायला 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 बोलत. प्रेमाने हुंडा घेऊन धोंडा गळ्यात बांधून घेतलाय मी. मंडळी दोघांना एकमेकाविषयी संशय, पण खात्री नाही कारण पुरावा नाही. काय करावं? एक्स झोन एक्सएन स्टार मूवीज वगैरे बघितल्यामुळे आमची नायिका एक शक्कल लढवते. मध्यम वर्गीय कुटुंबात कधी न घडलेलं, न भूतो न भविष्यती असं एक षडयंत्र असते आणि चक्क स्वतःच्या नवऱ्यावर नजर ठेवण्यासाठी एका डिटेक्टिव्हची नेमणूक करते. आइए इनसे मिलिए, आप है श्री सी मोहिनी, यानी की मोहिनी चित्रे. हा आमच्या नायिकेच्या मैत्रिणीचा मुलगा अलका. मगाशी तुमच्या समोर जो ट्रंक आला होता ना पुण्याहून, तिचे हे लाडके देखणे बोल्ड अँड ब्युटिफुल चिरंजीव. अवघडशील अवघडशील. जा जा, बरेच प्रेक्षक तुझे रसिक प्रेक्षक तुला बघतायत, तेव्हा जा आणि जोशपूर्ण एंट्री घे. ओके कम ऑन. काय झालं बाबा? अरे पायरी नव्हती ठेवली उतरायला. अरे अरे अरे, रडू नका रडू नका. लहानपणापासून डिटेक्टिव्ह कथा कादंबऱ्या वाचल्यामुळे आमचे हे साहेब जेम्स बॉन्ड होण्याचे स्वप्न बघतायत आणि आमची नायिका चक्क त्याला प्रॅक्टिकल देते. आमच्या घराची सुंदरी दारावरची अगे थांब चिचुंदरी आले. हिरो इकडे इथे उभं राहा. कोण तुम्ही? मला ओळखलं नाहीस. वरच्या टोपी घालतो, गॉगल घालतो, घरात शिरतो आणि शिट्टी मारतो. अगं मावशी मी आहे. मावशी तू? मम्मी कोण आहे? मी. अगं मावशी मी आहे. मी हे बघ इकडे मी. अग बाई मोहन. येस मोहन तू एवढा मोठा झाला. अगं बाई एवढा मोठा झाला आणि अजून दीड पार का हवाय? मावशी तू इथे मला कशासाठी बोलावलंयस? कशासाठी बोलवलं? वॉच ठेवायला. बरोबर. अरे हो, आपल्यावर वॉच कोण ठेवतंय हे पार्टीला कळता कामा नये. ह्या वेशात जर तूही मला ओळखू शकली नाहीस तर पार्टी कशी ओळखणार? पार्टी चल जाऊया. कोणाकडे पार्टी? अरे देवा. अगं मावशी मी ज्या व्यक्तीवर वॉच ठेवणार आहे ना ती व्यक्ती म्हणजे पार्टी. तुझ्या व्यक्तीवर वॉच ठेवणार? अरे म्हणजे आमचं हे. अच्छा, म्हणजे पार्टी घरचीच आहे तर मग? ती आता घरी आहे. ती आता घरी कशी असेल? तिला घरी आणून ठेवण्यात की मजल नाही अजून गेली यांची आणि मी बरी राहू दे ना बुकली. मावशी ती म्हणजे पार्टी. पार्टीची ती नाही.
ती पोटातली ना कुठल्या पार्टीची नाही. मावशी तुला सगळं किती वेळा समजावून सांगू. अगं ती व्यक्ती म्हणजे ती पार्टी आणि त्या पार्टीची जी ती आहे म्हणजे आमचं हे ना यांचं काही खरं नाही. केस एकदम हाताबाहेर गेलेली आहे. कोटाच्या बटनात केस अडकलेले असतात. हो शर्टावर लिपस्टिकचे डाग असतात. हो गाडीत केसातला सुकलेला गजरा असतो. कसा असेल आमच्याकडे गाडीच नाही. मग स्कूटर आहे. स्कूटर स्कूटरची मागची सीट दबलेली असते. अग बाई खूपच पुण्यात मुली बांधतात तसले स्कार्फ असतात. अनेक रंगीबेरंगी डाकणी सारखे चेहरा दिसतच नाही. रात्र रात्र बाहेर असतो. संशयास्पद टेलिफोन. टेलिफोन संशयास्पद. येस चल आता अगदी नॉर्मल वाजतय. ट्रिंग ट्रिंग तू उचल आता. संशयास्पद म्युझिक. येस टिंग डँग डिंग डँग डिंग. लवकर उचल चावी संपेल. टिंग डँग गुड. हॅलो व्हेरी गुड. क्या बोलती तो. ये काय बोलते तू. आती क्या. आती खंडाला. आती ये खंडाला कुठचा काढला आता. नाही आती फिर लोणावळा. आती अगं नको तू लोणावळा ठेव फोन. नाही आती फिर अफगाणिस्तान. आती अरे कोणी बोलतच नाही. तुझा आवाज ऐकला की फोन डिस्कनेक्ट होतो. बरोबर पाहिलास ना. बस 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 मावशी बसू. आता तुझा नवरा माझ्या हातून सुटत नाही. मुद्दे मला सकट त्याला आणून तुझ्या समोर नाही आपटला ना तर नावाचा 420 नाही. अरे मोहन नाव आहे ना तुझं. अगं मावशी सिक्रेट नाव आहे ते माझं. गोड अरे तुझं सिक्रेट नाव. मला पण त्याला असं एखादं सिक्रेट नाव. कसं असंच 3:30 4:15 5 8 पण चालेल. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुझ्या लक्षात नाही ना राहिलं. व्हेरी गुड मावशी. मला फर्स्ट क्लास पैकी पाणी घेऊन ये. तोपर्यंत मी जरा प्लॅनिंग करतो. तू प्लॅनिंग कर तोपर्यंत मी त्यासाठी पाणी घेऊन येते. आलेचा मी. हे काय झालं. मला तुझ्यासारखी शिट्टी नाही मारते. तू शिट्टी मार मी नक्कल करते. हा अरे हॅलो. हॅलो आपण कोण. माझ्या घरात घुसतो मला विचारतो आपण कोण. आपण कोण. अय्या अय्या अहो हा मोहन. मोहन चित्रे गे. आणि हे 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 आमचे हे यु नो. थांबा. म्हणजे पार्टी. हो आमची लग्नाची पार्टी. नाव काय. नाव काय. चल नाव घ्या. नाव घ्या काय म्हणतो. मंगेश रावांचं नाव घेते. सुधीर रावांची बायको. कसली मावशी. हॅलो पार्टी वासू दिसते. तू याला मोहन मोहन म्हणतेस पण हा राजन आहे. मोहन. अरे राजन. मोहन राजन बिडी फुक्या राजन. ही जबरदस्ती का काका. ए कोण काका. अहो असं काय करता. माझी पुण्याची मैत्रीण ना अलकी तिचा हा मुलगा मोहन म्हणजे तुम्ही त्याचे काका नाही का. अलकीचा मुलगा मोहन. मग इथे काय करतोय तो. सारखा एवढं कळवळून कशाला करायचे. नीट विचाराव काय करतो इथे. हा PhD करतोय सस्पेन्स लिटरेचर वर. आणि आता आपल्याकडेच राहणार आहे का. नाही तो म्हणतो होता मी हॉस्टेलवर राहतो म्हणून. पण मीच म्हटलं त्याला वेडा का की तू कशाला उगाच हॉस्टेलवर राहतो. एवढं मोठं घर आहे आमचं. आणि मुला तू का आम्हाला परका आहेस. इकडे ये. तू का आम्हाला परका आहेस. अरे तू का आम्हाला परका आहेस. असं म्हटलं मी याला. शी गांब किती आलाय तुला. शी असू दे मला बरं वाटतं. ये इकडे करून देतो. मावशी हे सगळं सामान कुठे ठेवू. बाहेर फेक. मावशी असा परक्यासारखा का विचारतोस. थांबा येतोय तुझ्या रूमचा दरवाजा. अभी देखो इधर कुछ है. कुछ नाही. कुछ नाही ना. अभी देखो अंडे 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 अंडे. आला की नाही. जा उघड बरदार आणि जा बरात. ओके
खबरदार या खोलीत पाऊल जरी टाकलंस तरी का बरं का बरं काय ती माझी चिंतनाची खोली आहे तिकडे माझं सगळं ग्रंथ भंडार आहे अरे बाबा बरीच पुस्तक आहे त्यांची उघडून बघ सचित्र ज्या पुस्तकामुळे यांची एखाद्या मुलीशी मैत्री होते ना त्या त्या मुलीचा फोटो ते त्या त्या पुस्तकात घालून ठेवतात कमीत कमी कपड्यातला म्हणजे मावशी कमीत कमी कपडे तरी असतात सॉलिड सुचला मला हा विनोद होता येस आता माझी खात्री झाली तू PhD करतोयस मावशी काय नाही रे असू दे विनोद कसाही असू दे मी घरगुती बाई आहे मी गृहिणी आहे मला खूप असं येते चल तुला तुझी रूम दाखवते चल अगो बाई तू म्हणजे आता अगदी भरदार असा पाठीचा पुरुष दिसायला आता मात्र कळ झालेला आहे दिवसा ढवळ्या रात रोज माझ्या डोळ्या देखत हलकीचा मुलगा मोहन काय चल फाजिल कुठला वा खुशीत दिसतय प्रकरण हो ना अनायसे सोबत मिळाली तुम्ही तुमच्या कामात गरक पोकळ्या भरून काढायच्या मला ना घरामध्ये अगदी लोनली आणि लोनली वाटत होत आता काय मैत्रिणीचाच मुलगा आलाय म्हटल्यावर भाचा आणि भाचाच झाला करेक्ट संशयाला जागा आणि जागाच नाही मावशी या या मोहनराव या ये बोलवत या 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 अहो तुम्ही का आम्हाला परके आहात परके आहात का तुम्ही नाही ना बसायचं बस 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 अरे आलाय त्यांना काय मोहनराव बोला एखादी सिगरेट ओढणार काय नाही मी सिगरेट ओढत नाही अरे वा 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 मारताय कशाला पण मग सिगरेट वाईट असते सकाळी वाईट दुपारी वाईट पहाटे वाईट शोधू नका मध्यरात्री घ्या थँक्यू बेटा थँक्यू काय रे चोरा काय झालं आत्ता मारे मला सिगरेट ओढत नाही मला लायटर कसा तुझ्याकडे मी सिगरेट ओढत नाही काका विडी ओढतो यु नो काका इट इज अगदीच म्हणजे अगदीच स्वस्त आणि मस्त या विडी सारखी एक विडी तिकडेही पेटवशील ना या विडी सारखी एक विडी तिकडेही चिरडशील ना एक झुरका मारायचा टाकून द्यायची सोप्पाय अहो काका तुम्ही कशाला उचलताय मी उचलून टाकली असती की असू दे ओके तुम्ही का आम्हाला परके आहात परके आहात का तुम्ही गुलाबी दोरात चुरगळलेली विडी ही तर आहे पुत्तू शेट विडी आईला म्हणजे काका तुम्हाला सुद्धा डिटेक्टिव्ह गिरी करायला आवडत वाटत मावशी आपल्याकडे जेवणाचा काय प्लॅन असतो बरं त्याच्या बाबत मुंगळ्यासारखा चिकटला लगेच मावशी आपल्याकडे जेवणाचा काय प्लॅन असतो आल्याबरोबर जेवणाच्या चौकशा करतोय नक्की PhD करतोय अशी विडी कुठेही पायाखाली चिरडायची असते का नाही घर आहे का काय नाही ते ऍस्ट्रे कशाला ठरलेत माहिती हा म्हणतो नाही म्हणतो करून रडतो चटका देऊ काय तुला चटका देऊ हो काका काय रे एवढे बोलताय मगापासून मला बोलेन माझ्याकडे लायटर आहे विसरू नका पेटीन ना मी अख्खाच्या अख्खा पेटवून टाकेन माहित नाही मला कळणार आता मला काय माहित काय आपण नेमकं विडी ओढणारा निघेल ये बात है पण हे लफड सिद्ध कसं करणार अरे दिवसातले 16-16 तास आपण असतो बाहेर अरे एखादा विश्वासातला माणूस घरात घेऊन ये घे प्रत्यक्ष बायकोनीच विश्वासघात केलाय आता कुणावर विश्वास टाकू अरे कॉलेजमध्ये एवढ्या मैत्रिणी त्यातली एखादी मैत्रीण आहे नाही रे बाबा त्या मैत्रिणी काही कामाच्या नसतात कठीण समय येता कोण काम असं येते नीता देशमुख काम असे ते तुझ्या आवडती विद्यार्थिनी अतिशय बुद्धिमान आणि चतुर तिला घरात ठेवणे अरे काय नाव सुचवलंय ताबडतोब बोलवतो बोलू अरे पण ती येईल का तिचा बाप इल फ्रो फोन नंबर 6347875 अलीकडे लावायचा 2 फोन नंबर पण पाठ तुम्ही वडील आहात हो वडील पाहिजे का वडील तयार आहे वडील नको वडील कशाला पाहिजे ए सोन्या बाहेर उभा राहा एक चिकनी मुलगी एंट्री मारते थांब इकडे इथे काय थांबू मग लागला लागला हॅलो देशमुखांचं घर का प्राध्यापक देखणे बोलतो नमस्कार 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 नीता आहे का घरी हॅलो आहे बघ नीता हॅलो सर तू असं कर हॅलो अरे कोण आहे अरे नीता अरे कमाल झाली मी तुझ्या घरी तुला फोन लावला तुझा आवाज ऐकला फोनवर तू डायरेक्ट हजर कशी इथे येस अशी तशी हजर नाही झाली मी हजर गेली तिला नाटक रेंगाळू नये म्हणून आजकाल लोकांना पेशन्स फार कमी असतात रंगमंचावर सारखं काहीतरी घडायला वाजतं करेक्ट आहे अय्या हे कोण आहे हे कोण म्हणजे काय वडील नाहीत का माझे सर त्यांचा फोटो कसला बोलकाय हो फोटो तो ना म्हणजे अक्षरशः
ते बोलण्यासारखेच वाटतंय. खरंय तुझं, तो फोटोग्राफर म्हणाला होता खरा, असा फोटो काढतो तू जास्त जवळ जाऊ नकोस, ते फोटोतून बाहेर येतात कधी कधी. इकडे 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 माझ्याजवळ बस, मी तुला इथे अत्यंत महत्वाच्या आणि गुप्त कामासाठी बोलवलेलं आहे. इकडे ये. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा दिल ये कुछ कुछ बोला. अग बाई ही कोण? हा म्हणायचं या का बर? पीएचडी करताय त्या? हो का? आदर वाढला माझा. वाढायलाच हवा. आदरार्थी बहुवचनी. अग बया अग बया, ह्या बया कोण? कळेल कळेल, आता कळेल, तेव्हा नाकाला मिरच्या झुंबतील. बस ग नीता. थँक्यू सर. तुझी ओळख करून देतो. या नीता देशमुख माझ्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करतायत. विषय कोणता? विवाह बाह्य संबंध जोडीदारापासून कसे लपून ठेवावेत? सॉलिड. नाही तो विषय असता तर तुमच्याकडे नसतं का पाठवलं मार्गदर्शनाकरता? अय्या म्हणजे या त्या विषयात एक्सपर्ट आहेत. हल्ली झालेत. काय? राजनची संगत लाभली ना. बीडी फुक्या राजन. तुला कळणार नाही, पीएचडी केल्यावर कळेल. चल तुला तुझी रूम दाखवतो. हिला मोहनच्या समोरची रूम देऊया. म्हणजे ही बाया खरंच इथं राहणार? ह्या म्हणायचं ह्या पीएचडी करतायत त्या. म्हणजे या बाया खरंच इथं राहणार आहेत का? हा त्या म्हणत होत्या मी हॉस्टेलात राहते. मीच म्हंटल त्यांना काय वेड्या का तुम्ही, कशाला राहताय त्या हॉस्टेल फिस्टेलला, एवढं मोठं घर आहे आमचं, एवढं मोठं घर आहे आमचं. अरे हो त्यांना एक म्हंटल तुला सांगायचं राहिलं ते पण सांगून टाकतो. अहो तुम्ही जरा उंच व्हाव. उंच उंच व्हा थोड्याशा. मी जरा ठेंगणा होणार आहे. ओके. अहो तुम्ही का आम्हाला परके आहात? अहो तुम्ही का आम्हाला परके आहात? असं म्हंटल मी यांना. यांना अजिबात घाम येत नाही. अभी इधर तुमको कुछ दिखता है क्या? कुछ नहीं. अभी दिखने लगेगा. अंधेव 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 अंधेव. अरे आला. अरे उघड दार आणि घुस आत. बाई 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 बाई, आता मात्र अगदी हद्द झाली. दिवसा डवळ्या माझ्याच करत माझ्या तुरावर बसवले. सहन होत नाही, सांगता येत नाही. कग घालते यांच्या बोली पिंगा, तुला ठाऊक नाही माझा पिंगा. कग घालते यांच्या बोली पिंगा, तुला ठाऊक नाही माझा पिंगा. नको नको. तुझे डोळे मी तोडेन. कशाला उगी? तुझे नाक मी कापेन. तुझे कान मी तोडेन. माझ्या कानाची लटकत कशा रिंगा, तुला ठाऊक नाही माझा रिंगा. कग घालतेस यांच्या भोवती पिंग पिंग पिंगा, तुला ठाऊक नाही हिचा इंगा. गोऱ्या गाला पाठीन काळ्या रंगा, तुला ठाऊक नाही माझा पिंगा. काग झाल तेस यांच्या भोवती पिंगा, तुला ठाऊक नाही माझा पिंगा. वा मावशी वा, क्या बात है. काग घाल तेस यांच्या भोवती पिंग. अरे मर तुकड्या, काय करू तू इथे बसले की पिंगा काय घालतोय? मग काय करू? वर जाऊन बघ ना. त्यांना डिस्टर्ब होईल ना. अरे मग कर ना त्यांना डिस्टर्ब. तुला इथे कशासाठी बोलवलाय? वॉच ठेवायला. मग ठेव वॉच. बे वॉच बे, तू आणि मी बे बे वॉच. चल. डिंग डँग डिंग डँग डिंग डँग डिंग डँग डिंग डँग. हे असं काय दिसत? अरे तुम आ गए हो, नूर आ गया है रे. अरे वा अगदी खुशीत दिसते. सॉरी नसायला काय झालं म्हणा, दिवसा ढवळ्या माझ्या चुरावर आणून बसवले. खरं सांगा, खरं सांगा कोण आहे ही? ह्या म्हणायचं ह्या पीएचडी करतायत त्या. नाही म्हणणार. कोण आहे? अरे मगाशी एवढी रीतसर ओळख करून दिली होती की मी. नीता देशमुख आहेत त्या. अको बाई, ही त्या भगवद्गीते मधली तर नव्हे? तिचा फोटो पाहिला होतास ना. फोटो चष्मा आहे. मग हिस्ती कशावरून? हिस्ती नाही कशावरून. आता मी पण एक विचारतो. काय?
हा जो आला अलकीचा मुलगा मोहन तो राजन नाही कशावरून? कारण तो मोहनच राजन नाही म्हणून. पण मग तो बिड्यावर तो राजन सारखा फसा फसा. अगं बाई दूध तू चाललंय. अजिबात नाही. ते काय गेलं? अरे कैसा पकड्या बिडी फुक्या राजन. अभी देखेंगे थोड़े देर के लिए टीवी. काय हो आज? काय टीव्ही वर? कवी संमेलन. कवी संमेलन? शी मला बघायचं. नको बघूस. वाव कवी संमेलन बघ ना. सर मला ना माझ्या अगदी लहानपणापासून कविता ऐकायला खूप आवडतात. काय सांगतेस काय? आवडी निवडी किती जुळतात आपल्या. मोहन काय मावशी? ये रे खाली. काय ग? टीव्हीवर बघ किती छान कार्यक्रम चालला कवी संमेलनाचा. मला ना माझ्या लहानपणापासून कविता ऐकायला आवडतात. चल ये बसूया आणि ऐकूया. एवढीशी जागा आहे. असं दे मी करते जागा. सर काळजी करू नकोस. माझ्या शेजारी बस त्यांच्या नाकावर टिचून. ओके बस. नमस्कार दर्शकहून नमस्कार. एक कवी एक संध्याकाळच्या आपल्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध कवित्री सौभाग्यवती प्रभाते हिंगमेरे आपल्याकडे आलेले आहेत. ओरिजिनल ते कोथमेरे. नुकत्याच झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांनी लिहिलेल्या रानघाई या कविता संग्रहाला पारितोषिक मिळालं. मी दर्शकांच्या वतीने त्यांना विनंती करते की त्यांनी घाईघाईत लिहिलेल्या रानघाई या कविता संग्रहातील एक छोटुकली कविता म्हणून दाखवावी. प्रभाते सुरू करताय ना? पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. हल्ली या टीव्ही वाल्यांचा ब्रेक कुठेही सुरू होतो. आईला काय हसते का? गाडीला ब्रेक लावते. फेफर आलं मला इथे. नाही तर काय? आला का बाया माझा फुटू टीव्ही वर? करायची काय मी सुरू? थँक्यू फॉर बेस्ट ऑफ लक अँड हॅपी होली. मी एक टिंब तू एक टिंब, मी एक टिंब तू एक टिंब, दोघांच्या मध्ये सूर्यबिंब. आणि म्हणून मी प्रति आणि तुम्ही बिंब. तुमच्या जीवावरून आणून टाकते माझ्या पंच प्राणांची पाच छोटी छोटी लिंब. आणि त्यामुळे आपल्या जगण्याली खूपच मोठी झिंग. संपली बाय माझी कविता. नशीब. या माझ्या अप्रतिम कवितेचं नाव होतं भीतीवर थापल्या गावऱ्या. वा काय संबंध होता का त्या कवितेचा आणि त्या नावाचा? जाऊ दे पुढची ऐकू. यांचं जर ह्या पोरीशी काही लफड असेल तर हिच्यापासून आमच्या ह्यांची सुटका करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय ब्रक करावं? काय ब्रक करावं? हा हिला या मोहन मध्ये गुंतवायचं. या मोहनला जर का आमच्या हिच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर या मोहनला या नीतामध्ये गुंतवून टाकलं पाहिजे. टांग टांग. आईला काय पोरगी आहे, पटवायची कशी? माझं सूत्र लक्षात ठेव. कुठचं? सुंदर मुलीच्या बुद्धीचं कौतुक करायचं. बुद्धिमान मुलीला सुंदर म्हणायचं, लगेच पटते. अरे पण ही मुलगी सुंदर आहे आणि हुशारही आहे. अरे तिला काय सुंदर आणि हुशार मुलीची काय अलर्जी आहे का? अरे मर्दासारखा मर्द आहेस ना. भीड भाड न ठेवता भीड. आणि धुडकावलं म्हणजे काय करू? तुझं कोकरू मारलं मी. वाव कसला हँडसम आहे. पण मास किती आहे? आता हिला भीड म्हणून कसं काय सांगायचो? काय भिडण्याची प्रक्रिया पुरुषापासून सुरू व्हायला पाहिजे ना. काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं, काहीतरी करायलाच हवं. पण काय बरं करायचं? कविता कर. अरे आजपर्यंत कधी जमलं नाही. अरे वेड्या प्रेमात पडलाय नक्की कविता होणार. आजकाल कुणी आल तू फालतू कविता करते. तू माझ्या पाठीशी आहेस. बिंदास. बस चहा आयला? काय कवी पकडले टीव्ही वाल्यांनी. कवी संमेलन म्हणून ऐकायला बसलो पण एक कवी धड नाही. हो दुसऱ्यांच्या कवितेला नावं ठेवणं सोपं असतं हो. नाही तर काय? स्वतः काही करून दाखवू शकतात का हे? काही नाही, सहज. हो मग करून दाखवा पाहू एखादी कविता सहज. काका टीव्ही बंद करा. मला टीव्ही बघायचं. काका टीव्ही बंद करा.
करूया बघूया सहज काय करतो ते टाइम केला चल कर. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे काय काय मला काय माहित मला काय काय बोलतोय वेळ आहे का मला जरा विचार करायला वेळ जाईल ना मला कसं करायचं काय करतोस एक मिनिट थांब ओके देऊळ 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 येस नाव बदललं ना हो हो बस ही मला आत्ताच झाली म्हणजे तशी ही अवस्था गेले कित्येक दिवस आहे पण आत्ताच या अवस्थेला शब्द असे फुटलेत शब्द फुटले हो कविवर्य नाही प्रस्तावना उधळून फेकून आटून झाली असेल तर कविता फेका तोंडावर आमच्या आता तो कवी आहे त्याच्या निर्मिती प्रक्रिया थोड तरी बोलणार तुम्ही तुमच्या निर्मिती प्रक्रियेचा प्रयोग इथला इथे सुरू करू नका काय केलंय मी सोडा हात तिचा सोडा ए तू माझा मूळ घालवू नकोस हा हो मूळ बीड सगळा भंकस आहे काका निव्वळ भंपकपणा आहे अहो प्रतिभा असेल ना तर शेव काढावी तशी कविता होते सॉलिड अप्रतिम देऊळ फासून प्रेमाचा शेंदूर तू केलास माझा मारुती अप्रतिम सुरुवात आपोआप सुचली फासून प्रेमाचा शेंदूर तू केलास माझा मारुती दुसऱ्याच दिवशी घेऊन आलीस माझ्याच घरात गणपती अरे काय कशी आहे इश ही काय कविता आहे का मावजी छान आहे छान आहे आवडली मारुती गाडीतून यावरची गणपती घेऊन आले ना मला कळली मला कळली हिला काही वेगळीच कविता कळली जाऊ दे आपल्याच पार्टीतली आहे ना असू दे आता दुसरी कविता गंभीर आहे कहू का नको नको जीवनाचं विदारक सत्यवग्र अजिबात नको तशी ही कविता सत्य अनुभवावरच आहे पण हे सत्य विदारक नसून हा हा साक्षात जीवनानुभव याला कविता चावलेली आहे असं दिसत जाऊ दे मोहन तू ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तू आपला पाड पाड शेव शेव कविता रूपी गरम गरम ताजी ताजी शेव पाड ओके ओके माझ्या दुसऱ्या शेवेच माझ्या दुसऱ्या कवितेच नाव आहे काय अंतर नंतर काय झालं अंतर अहो नंतर नाही काका अंतर 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 अजून अंतर बस अंतर अंतर ठेवल्यानंतर काही सुद्धा होत नाही अरे मग मोगम मोगम आहे मोगम अंतर ठेवल्यानंतर काही सुद्धा होत नाही जंतर मंतर झाल्याशिवाय हाती काही लागत नाही कशी आहे कशी आहे ए बाबा तू अर्थ नको सांगू तुझा तो मारुती बिरुती वाला अर्थ आपल्याला नको 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 एक नव कविता ऐकवली अगदी सरळ साधी सोपी समजायला जे मी तुम्हाला ऐकव ऐकच ऐकव आता पाठ आहे माझ्या फाटक्या खिशात हात घातला असताना माझ्या बोटांना लागले हजारो सायबेरियन पक्षी काय 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 कवी म्हणतो माझ्या फाटक्या खिशात हात घातला असताना माझ्या बोटांना लागले हजारो सायबेरियन पक्षी मी जरा चेटूक स्वार्थ नोटांची उलट्या फराची कोंबडी फराफरा सोलून काढली असते त्या गुणतात त्याला म्हणा कशासाठी निर्माण केले 3D पिक्चर्स आंधळ्यांसाठी बापू तुम्ही नाही तर नाही पण निदान तुमच्या बकरीला तरी आक्रोश करू द्या च्या आईला या मीराबाईच्या तंबोऱ्याची तार कशी तुटत नाही बस आता ठरवलाय बस आता ठरवलाय आयुष्याचा बेरर चेक प्राणाखाली तांबडेरेक मारून 20% डिस्काउंट रस्त्यावर विकायला बसायचं आणि देव मला कुठेही भेटला तरी त्याच्या ढांगे घालून जाण्याची माझी तयारी आणि हा माझ्या अप्रतिम कवितेचं नाव होत देवाच्या देवळा भोवतीचा श्रावण मास ओ कशी वाटली कविता छान होती छान होती कळलीच नाही मावशी खूप हसत होती कळली मावशी कशी आहे कविता गुरुदत्त बापूजी आणि बकरी तीन शब्द कळले बाकी नर्वस व्हायचं काय कारण नाही मला सांग तू सूत कुठपर्यंत जमत आले चाललेत माझे प्रयत्न चालू अरे कसले प्रयत्न करतो 8 दिवस झाले कविता म्हणून घसा फुटायची वेळ आली तुला भेटायला सांगितलं होतं मी कसा भेटू मावशी आणि काका सतत घरात बसलेले असतात ते यांची सारखी अडचण होती भयानक मार शिट्टी काय झालं 2 तिकीटं बाहेर आली अरे 2 तिकीटं म्हणजे मी आणि नीता नाही 1 2 3 चालू सॉलिड आयडिया आहे
काका काका आज तुम्ही फ्री आहात म्हणून एक सजेशन. काय? मावशीला घेऊन पिक्चरला जा. माझी मावशी अमरावतीला असते. ओ काका, अहो तुमची मावशी नाही हो, माझी मावशी. कळलं त्यांना. कुठे असते तुझी मावशी? अरे देवा, अरे पत्ता दे, ताबडतोब जातो तिला. अहो काका, असं काय करता, माझी मावशी इथेच असते, याच घरात राहते. काय सांगतोस काय? मग मला दिसली कशी नाही अजून. अहो काका, माझी मावशी म्हणजे तुमची बायको मिसेस देखणे. हो, लक्षात नाही आलं माझ्या एकदा. हे काय झालं आता? कंटाळा आला रे मला. अहो काका, अहो कंटाळा काय करता, जा ना. नको रे, वेळेवर जाऊन तिकीट मिळत नाही. नो प्रॉब्लेम, ही घ्या दोन तिकीट. साल्याचा काहीतरी डाव दिसतोय, याचाच डाव ह्याच्यावर उलटवतो आता. अनायसेला नीता मध्ये गुंतवायची संधीच चालू आली माझ्याकडे. बेटा मोहन, काय काय हो, घाबरवता काय? अरे घाबरतोस काय वेड्या? त्यापेक्षा तू असं कर. कस? तू जा नीताला घेऊ. त्यापेक्षा मावशीला घेऊन जातो ना. मावशी, मावशीला कशाला घेऊन जातो? मी आहे तिला न्यायला. तुम्ही आहात ना, मग मारताय हाक का मारू शिट्टी? शिट्टी मारायची नाही मला. शिट्टी येत नाही तर गैरफायदा घेऊ नको. सर ओके, हा काही माझी आता बघूया. शिट्टी विसरशील. बघूया बघूया. चल सिनेमाला. हल, वेळ नाही मला. अहो काका, मी तुम्हाला साधी हाक मारायला सांगितली होती ना. मम्मी काय केलं? तुम्ही हाकारा घातलात. अहो बायकोला मारतात तशी हाक नका मारू. प्रेयसीला घालतात तशी साध घाला. असं सांग ना तू मला. ओ काय चिडवत काय काका? नुसतं ऍक्शन करतो, काय करायचं कसं करायचं सांगत नाहीस. म्हणजे काका, बी सॉफ्ट. कशाचं बी? ओ म्हणजे सॉफ्ट व्हा. ओ बी सॉफ्ट. बी सॉफ्ट. बी रोमॅन्टिक. रोमॅन्टिक. अँड बी म्युझिकल. बी म्युझिकल. ओके मॅन, आय विल बी म्युझिकल. म्युझिकल. म्युझिकल म्हणजे काय? फक्त वाय 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 वाय. ओके, क्लासिकल म्युझिकल. गुड. यू वॉन्ट क्लासिकल म्युझिकल? येस, आय विल बिकम क्लासिकल म्युझिकल. ओके. अग चल चल राणी चल तयार हो, सिनेमाला जाऊ चल फिरायला जाऊ. अग चल चल राणी चल तयार हो, सिनेमाला जाऊ चल फिरायला जाऊ. आपण गेला जीव माझ्या कामाच्या करतील, रोजच्या सारख्या घरच्या घरी टीव्ही पाहू. आज आपण केला जीव माझ्या कामाच्या गर्दीत, रोजच्या सारख्या घरच्या घरी टीव्ही पाहू. आज अग चल चल राणी चल तयार हो, सिनेमाला जाऊ चल फिरायला जाऊ. ही आमची माती, ही आमची माणसं, ती जुनी गाणी, ती जुनी नाटक, त्या छिळ्या बातम्या, ती वार्तापत्र, हे सगळं पाहण्यापेक्षा सिनेमाला चल राणी, सिनेमाला चल. खुशी मध्ये आजवारी होते मी तयार, धीर धरा धरा, धीर धरा धरा, आज आहे तरी काय. अग सांगेल तो सगळं तुम्ही बाहेर पडा, आधी बाहेर पडा. हे बघा काका, गोडी गुलाबी न तुम्ही सिनेमा पहा, तुम्ही सिनेमा पहा. प्री बापरी. अरे नेसते मी शालू हिरवा लग्नाचा, नेसते मी शालू हिरवा लावते कपाळी कुंकू, घालते गळ्यात कंठा, पाळते खिसात मरवा. नेसते मी शालू हिरवा, नेसते मी शालू हिरवा. कपाळ माझं लवकर चल, ये जाईल निघून, करत बसलीस मेकअप तर मूड जाईल निघून, राणी मूड जाईल निघून. माझी पर्स. आता तुम्ही जाताय का आम्ही जाऊ? आता जाते. अरे याला म्हणजे
चातुर्यांनी कटवणं. येस. मस्त इंटरवल आईस्क्रीम खा, पॉपकॉर्न खा, एन्जॉय युअर सेल्फ. ओके. पोज कशी वाटते माझी? वेलकम पोज. कंबर सांभाळ म्हणजे झालं. कम ये काय बोल. नीता एंट्री. थांब जरा दुसरी पोज घेतो. हाय. हॅलो. जरा पुस्तक वाचत बसलो होतो. हाय हाय. नकोस ती पोज. अय्या अय्या खलास. घरात कोणीच दिसत नाहीये. ओ अय्या. अहो मी म्हणजे कोणीच नाही. अगो भाई मला भीती वाटतेय. अहो भीती कसली? मी आहे ना. हो काय हो घाबरता काय हो? नाही नाही म्हणूनच भीती वाटतेय ना. हे बघा मावशी आणि काका सिनेमाला गेलेत. तुम्हाला जास्तच भीती वाटत असेल ना तर एखाद्या खोलीत जा आणि आतून कडी लावून घ्या आणि बसा. भीती वाटते म्हणे. इथे मी किती घाबरलो हिला काय माहित. आईला गेली कुठे? मी इकडे. हा मला वाटलं गेली की काय. नाही नाही अहो असं चिडताय काय? कुठे काय? मला एखाद्या उमद्या. उमद्या? उमद्या तरणा बरोबर एकटा राहायची सवय नाहीये ना म्हणून. मला सवय आहे. 25-30 मुलींबरोबर एकटा राहण्याचा विक्रमच केलाय मी. लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे माझ. खरच? फिरकी घेतलेली सुद्धा कळत नाही हो हिला. फारच मठ्ठ आहे. अरे देवा. बर का ऐकलत का? मी ऐकतोय. मला ना मला की नाही खरच वाटलं. गाडी बंद पडली. तुम्हाला सांगतो आमच्या मोहनरावना ना स्टार्टिंग प्रॉब्लेम आहेच. आता 2-3 वेळा बावणार की हसतील आहे तर संधीजी वाट लावून टाकतील. ए वत्स कन्ये इकडे. अरे काहीच बोलत नाहीये. अरे वेडे तू त्याला बोलता करायचं. काय बोलता करू? त्याच्या कवितांचं कौतुक करू. यस कमान. बर का ऐकलत का? मी ऐकतोय तुमच्या कविता. छान आहे. खरच मठ्ठ आहे. आभारी आहे. बोलला त्यापेक्षाही मला आवडला ना तो म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स. आभारी आहे. असं आतून आतून कविता करत राहणं म्हणजे काय? सोप नसत. आभारी आहे. कशा हो इतक्या भरभर आणि सुंदर कविता करता? आभारी आहे. आपलं आभार प्रदर्शन संपलं असेल तर पुढे जायचं का? आभारी. आळशा घरी गंगा वाहत आलेली आहे तेव्हा वाहते गंगेत वाहून जा. भारी तर चुकलं चुकलं. नीता स्टार्ट. बर का ऐकलत का? मी ऐकतोय. मला की नाही गेय कविता आवडतात. पण म्हणजे मी एखादी गेय कविता केली नाही तर तुम्ही माझ्याशी बोलणार नाही. वेडू आहात. वेडू? शाबास. वेडू. कुणीतरी आपल्याला वेडू म्हणणार. कुणीतरी आपल्याला वेडू म्हणणार. वेडू म्हणताना आपल्यातलं शहाणपण जपणार. अरे वा काही त्याची चार ओळी नाहीये. मला वाटतंय नाही चंद्रशेखर गोखल्यांचं मी माझं पुस्तकच वाचलेलं दिसत नाही. जाऊ देणे चाललंय बरं चाललंय कशाला फांदेबाजी करा. काय झालं काय झालं? याची कविता ऐकून ना मला नाही आला. इश आता फुटेज खाऊ नको पटकन सांग. मिठी मारावीशी वाटते. अरे वा 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 लेका तुझी दिवाळी दसरा होळी कुंभमेळा सगळे एका दिवशी आलेले. का 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 तिला तुला चक्क मिठी मारावीशी वाटते. मिठी? मिठी. शाबास. मिठी या शब्दात किती मिठास आहे. मिठी या शब्दात किती मिठास आहे. नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे. ही सॉलिड होती. मी याला मिठी मारावीशी वाटते म्हटलेलं याला ऐकू गेलं की काय? नुसतंच ऐकू गेलं. कृतीमध्ये सगळी बोंबा बंब. पण पण चारोळी ग्रेट. हा कशा बाई करता? चुंबकाच्या स्पर्शानं लोखंडही चुंबकीय होत. चुंबकाच्या स्पर्शानं लोखंडही चुंबकीय होत. मी तुमचा हात धरला तर तुम्हालाही चारोळी होईल. त्यांनी हात धरला का टाळी दिली? जेव्हा तुम्ही माझा अलगत हात धरला. जेव्हा तुम्ही माझा अलगत हात धरला. खरं सांगा तेव्हा तुम्ही
तुमच्या जवळ किती से उरला? हाय 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 हाय, तुझा नुसता स्पर्श झाला आणि माझा मनमोर पिसारा फुलवूनच्या मायला नाचायलाच लागला. शाबाश. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. काटा लगा. पुढची काय 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 काय? त्याला काटा नाही रोमांच म्हणतात. आता काटे कसले फुटतात तुझ्या? आता चुका करू नको, लवकर गे या कविता सांगण्याचा इज्जतचा फालुदा होईल. सरसर शिरवे घेऊन यावा वेडा पाऊस वारा, वेडा पाऊस वारा, आनंदाचा पाऊस माझ्या अंगणी पडावा. ह्याच्या अंगणी, माझ्या अंगणात कुठं पाऊस पडतोय? माझ्या अंगणी पडावा. वाह. कर्तव्य म्हणून दाद दिलीत तर ती मदत होत नाही, कर्तव्य म्हणून दाद दिलीत तर ती मदत होत नाही, सुरात सूर मिसळल्याशिवाय साथ संगत होत नाही. सरसर शिरवे घेऊन यावा वेडा पाऊस वारा, आनंदाचा पाऊस आता अंगणी पडावा, माझ्या अंगणी पडावा. सर सर शिरवे घेऊन यावा वेडा पाऊस वारा, आनंदाचा पाऊस आता अंगणी पडावा, माझ्या अंगणी पडावा. फुले चिंब मन झाले भरून आले डोळे, फुले चिंब मन झाले भरून आले डोळे. एकाएकी निळान भाचे झाले काळोखते, वीज कडाडून यावी आता झंझावात यावा, आनंदाचा पाऊस आता अंगणी पडावा, माझ्या अंगणी पडावा. भातळी मिठी तोले भावे, ओल्या ओल्या न भातळी मिठी तोले भावे. थेंब गालावरचे चुंबित मीच झुलावे, वेडाव निगंधित वारा पानो पानी गावा, आनंदाचा पाऊस आता अंगणी पडावा, माझ्या अंगणी पडावा. सरसर शिरवे घेऊन यावा वेडा पाऊस वारा, आनंदाचा पाऊस आता अंगणी पडावा, माझ्या अंगणी पडावा. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. एक नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राची नाटकं झाली त्या गडकरांच्या काळापासून, अशा नाटकांमध्ये गडकरांच्या काळापासून म्हणजे राम गणेश गडकरांच्या काळापासून आपल्या मराठी नाटकामध्ये एखादं परप्रांतीय हेल काढून बोलणारं पात्र असलं म्हणजे हमखास विनोद होतात असा एक अनुभव आहे. आता जमाना मालवणीचा आहे पण मालवणीचा अजीर्ण व्हायला नको म्हणून मी मालवणी बोलत नाही, नाही तर माका पण मालवणी येतो मी थोडं थोडं येतो. आता मी मालवणी नाही, मी सिंधी आहे. केशवाणी यांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतो आणि शेजारच्यांना टिंग टांग चाव्या मारण्याखेरीज दुसरा धंदा काय असतो? पण
पासून. अरे चा बेल तर वाजली आणि दारात तर कोणीच नाही. टिंग टांग या बिल्डिंग मधल्या पोरांना सुट्टीचे नाहीत उद्योग. दुपारची वेळ टिंग टांग करतात, टांगच मोडते टांग. नमस्ते भाभीजी. नमस्ते. 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 नमस्ते भाभीजी. नमस्ते. आता तुम्हीच बेल वाजवली. अरे भाभीजी मैंने बेल बजाई. फिर गायब किधर हुए भाभीजी? उसका भी मजा हुआ. क्या हुआ? क्या हुआ? पहले मैंने बेल दबाया, इतने में मेरे मिसेस ने मेरे को बुला लिया. उधर जाके वापिस आया, फिर बेल दबाया, टिंग टांगे. प्रोफेसर साहब किधर? He has gone out. पण सही है, प्रोफेसरों की इतना बुरा आदत कब से लगा? सुबह सुबह दारू पी के आउट. आउट म्हणजे काय? दारू पी के आउट नाही. He has gone घराच्या बाहेर आउट. भाभी जी तुम्हारे सुंदर मुंबई में हम मराठी बोलता है, तुम अंग्रेजी कर लूंगी काय को पकड़ता है, मराठी में बात करो. ठीक आहे, शुद्ध मराठी सांग. आमच्या इकडून की नाही बाहेर जाणं झालंय हो. इकडून क्या होता है? नाही समजे, इसलिए मैंने अंग्रेजी में बोला. इकडून म्हणजे माय हजबंड. बाहेर जाणं झालंय म्हणजे ही हॅज गॉन आउट. याला म्हणतात चितळेकडच्या शुद्ध तुपातलं पुणेरी मराठी. कब गया? कब गया? सुबह गया. किधर गया? कॉलेज गया. उसके बाद किधर जाने का इरादा था? बोलिया नहीं. तो फिर बराबर मैंने वो चिड़िया प्रोफेसर को ही देखा. अग भाई पायलट देख कुठे? होटल प्लाजा में देखा भाभी जी. होटल प्लाजा? होटल प्लाजा. हमारा झूलेलाल कमिटी का मीटिंग था नहीं उधर? हाँ फिर? तो उधर तुम्हारा हस्बैंड कॉर्नर में अंधेरे में पप्पड़ खाते हुए मैंने देखा. पप्पड़? मैंने उसको बोला भी, हाय मिस्टर ढेकणे. सर ढेकणे काय म्हणताय? आमचं आडनाव देखणे. भाभी जी वॉइस बोला लेकिन नो रिप्लाय. मुझे लगा गुस्सा हो गया. गुस्सा होणार? ढेकणे म्हटलं कोण नाही गुस्सा होणार? वो बात नहीं भाभी जी, वो सोसायटी के मीटिंग में हमारा झगडा झगडा हुआ था. असं मनात ठेवणार नाही. चांगलेत चांगलेत. तो फिर मेरे साथ बात क्यों नहीं किया? क्योंकि हे ते नसतील, दुसरे कोणीतरी असतील. अरे सवाल पैदा नहीं होता भाभी जी, 15 इयर्स वी आर नेबर. बर मला सांगा कपडे कुठले होते? कपडा? कपडा तू पहना हुआ था भाभी जी, कपडा पहना हुआ था. असणारच, कपडे घातल्याशिवाय बाहेर नाही पडत आमचे. हे कपडे होते पण ते कुठले होते? बदन पण. आता बदन पण नाही तर कुठे घालतात? बदन पर था ग्रीन चेक्स का शर्ट. हाँ शर्ट करूं गेले ते आज. तो फिर बराबर भाभी जी मैं चलता हूँ, बहुत घरों में काम बाकी पड़ा है अभी. अर्धवट माहिती सांगू नका, मला सांगा आमचे हे एकटे होते की आणखी कोणी होते? भाभी जी जो सवाल आपको नहीं करना चाहिए वही सवाल आपने किया, लेकिन मैं जवाब दूंगा. देव. मैं जवाब दूंगा. देव. उनके साथ. कौन? उनके साथ. कौन? एक व्यक्ति थी. थी? थी. थी? था. था. व्यक्ति थी, अंधेरा था. होटल प्लाजा में अंधेरा? होटल प्लाजा बहुत बड़ा होटल, जितना बड़ा होटल होता उतना लाइट एकदम छोटा होता है. मामा ते छोट्या लाइट मध्ये आमचे हे बरे दिसले तुम्हाला? अरे भाभी जी छोटे बल्ब का लाइट सीधा प्रोफेसर साहब के थोबड़े में था. भाभी जी मैं चलता हूँ, बहुत घरों में काम बाकी पड़ा है. कोण असेल यांच्या बरोबर? काय सावी फिट बसली का नाही? कोण असेल? कोण आमच्या यांच्या बरोबर हॉटेल प्लाजा मध्ये? पुरुष का बाई? बाई का पुरुष? अरे पाच बटन दाबले अडकले. अच्छा अगे कशाला इयर झारे घालतीय, स्वतःच शरीर शिणवतेस, त्याच्यावर तुडुकीत काय फरक पडणार का? अरे मग माझ्या मनाची अस्वस्थता कशी दाखवू? अस्वस्थ होऊ नकोस, काळजी करायचं सोडून दे, त्यापेक्षा छान छान गोड गोड गोष्टी मनामध्ये आण. फार नाही फक्त 15 वर्ष मागे जा. आठवतो कॉलेजचा गॅदरिंगचा दिवस, तो उत्साह, ते सळसळणार गोड गुलाबी रंगीबेरंगी तारुण्य, आणि खास त्या कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल साहेबांवर आलेला तो सुंदर देखणा प्रमुख पाहुणा आठवतोय? आठवतोय. येस. भान विसरून आमची नायिका भूतकाळात चाललेली आहे. गाणं म्हणण्यासाठी स्टेज वरून माझं नाव पुकारलं गेलं. टाळ्यांचा कडकडाट झाला, त्या हिंदोळ्यावर झोके घेत असलेलं तुझं ते मन, मग तुझ्या त्या मोरपंखी आवाजात, हॉल भरून ओथमणाऱ्या आवाजात गायलेलं ते गाणं. गाणं संपल्यानंतर त्या दिवशीचे ते प्रमुख पाहुणे प्राध्यापक देखणे माझ्या जवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले, वा 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 सुरेख, सुंदर, अप्रतिम. फार फार गोड गाता हो तुम्ही. तुमचं गाणं ऐकताना खरंच सांगतो मी स्वतःला हरवून बसलो कुठेतरी. कुठे होतात कुठे इतके दिवस?
नंतर मला कळलं हे कुठल्याही वाईला भेटले की असंच म्हणायचे. कुठे होते कुठे इतके दिवस तुम्ही? ट्रान्स म्हणतो असं वास्तव द्यायचं नाही. अरे हो. तर त्या प्रमुख पाहुण्यानं अलगत तुझ्या खांद्यावर हात ठेवला. किती थरारून गेलं होतं माझं मन. कुठलं गाणं म्हटलं होतं साठवतंय? கார தண்ட வர சோம்பி அங்கங்கள கார கார தண்ட வர சோம்பி அங்கங்கள நக்கோ தூர ஜா சாஜனாரே நக்கோ தூர ஜா சாஜனா கார கார தண்ட வர சோம்பி அங்கங்கள नभी ताऱ्यांचे लागले नाग दिवे कुठे अंधारी लुक लुकती प्रणय काजवे आज पौर्णिमा हसे आज पौर्णिमा हसे बरसे चांदवा गार गार थंड वार तोंबे अंगला हात आले हाती ओठ झाले उले हृदय प्रीती ते चांदणे आस लाजले पदराच्या खाली घुमे पदराच्या खाली घुमे एक पारवा गार गार थंड वार सोंबे अंगल नको दूर जाऊ साजणार नको दूर जाऊ साजणार गार थंड वार सोंबे अंगला अचानक लाजायला काय झालं तुला? आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री यांनी मला हेच गाणं म्हणायला सांगितलं आणि मी गाणं म्हणत असताना यांनी शब्दाप्रमाणे अभिनय केला. म्हणजे पदराखाली घुमे एक पारवा परत मोठा रसिक हो तुझा नवरा. खरंच खरंच खरं खरंच कोण असेल यांच्या बरोबर? असं काय करतोय त्यांच्यावर? प्रिन्सिपल साहेब होते, स्टाफ मेंबर्स होते, झालं तो जीएस तुला आठवतो? तुझ्यावर लाईन मारायचा, तो सुद्धा भावखात मिरवत होता. मी त्यावेळेच म्हणत नाहीये, आज आज हॉटेल प्लाझा मध्ये कोण असेल त्यावेळेच्या त्या प्रमुख पाड्या बरोबर? आज बापरे, आमच्या नायिकेला गाण्याचा क्लोरोफॉर्म देऊन रिलॅक्स करण्याचा प्रयत्न चक्क फसलाय. क्लोरोफॉर्मचा इफेक्ट उतरल्यानंतर आमची नायिका म्हणते कोण असेल कोण यांच्या बरोबर? पुरुष का बाई? असं काय करते? कदाचित 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 पुरुष सुद्धा असू शकतो. पुरुष असेल तर अंधारे कॉर्नर टेबलवर काय बसतील? मी सांगते यांच्यावर बाईच असणार सगळं दिसतंय माझ्या डोळ्यासमोर. आय कॅन इमॅजिन. मग बाई बिन दाढी लादेन
आजी आजी सुनिए तो आजी आजी बात ऐकत नाही. टिंग टोंग. अगो भाई आलेच वाटत. आपल्याला यावंसं वाटणार माणूस नेहमी येतच असं नाही. प्रत्यक्ष आयुष्यात घडत नाही तर नाटक आहे. या अग भाई आलं पात्र आलं. तू आहेस होय. मग मावशी तुला कोण यावंसं वाटत होत? नाही मावशी फर्स्ट क्लास पैकी चहा कर. चहा नंतर मला आधी सांग आमचे हे कुठे गेलेत? म्हणजे काका अजून घरी नाही आले? अरे नाही ना. हॉटेल प्लाझा मधून कधीच निघालेत? हॉटेल प्लाझा? हो एकटेच होते. अगदी एकटे होते. तू नीट पाहिलंय? मी अगदी नीट पाहिलंय काका आतमध्ये जाताना आणि बाहेर पडताना अगदी एकटे होते. अरे पण ते आज जायच्या आधी किंवा बाहेर पडल्यानंतर एखादी सुंदर तरुण मुलगी तुला आत बाहेर करताना दिसली? मावशी मी तुला खात्रीपूर्वक सांगतोय काका आतमध्ये जाताना आणि बाहेर पडताना अगदी एकटे होते. बरोबर. ते हॉटेलच्या आत कोणाबरोबर बसले होते हे पाहिलेस? आता आत कोणाला घेऊन जायचं असतं तर एकत्रच नसते का गेले? आई मारते का ही तुझी अक्कल? म्हणजे अरे व्यभिचार करणारी माणसं असं रजपण व्यभिचार करतात का कधी? हा ते काय करतात? आधी भेटण्याचं ठिकाण ठरवतात, मग फोन करून वेळ ठरवतात. मग आधी हॉटेलमध्ये पुरुष जाऊन बसतो, मग बाई येते. बाहेर पडताना आधी बाई बाहेर पडते, मग पुरुष बाहेर पडत. हे सगळं तुला कसं माहीत? हे साधं तर्कशास्त्र. हे कायला काय अक्कल नाही लागत रे. मावशी आमच्याकडे पुण्याला लफडी करणाऱ्यांची पद्धत वेगळीच आहे. कशी? तिथे महागड्या हॉटेलात जातच नाहीत. टिळक मंदिराच्या परिसंवादाच्या वेळात फुकटात लफडी करून घेतात. पण थांब ग मावशी, एकदा का मला मुंबईतली लफडी करणाऱ्यांची मोडस ऑपरेंडी कळली की तुझ्या नवऱ्याला सुद्धा रेड हँड पकडतो बघ. तोपर्यंत माझा नवरा शेक हँड करून बारा भानगडी करून मोकळा सध आलेला असेल. नो मावशी, नेक्स्ट टाइम आय विल बी मोर केअरफुल. यू बेटर बी. आय एम टेलिंग यू. यू लक्षातच ठेव. ए मावशी आता चहा कॅन्सल, जेवायलाच वाढ. ही काय पुण्यातली खाना वय येईल? त्याला वेळच्या वेळी गरम गरम वरण भात तू पाडायला ती नीता पण अजून यायची. मावशी काकांबरोबर नीता तर नसेल? नाही नाही, उगीच काहीतरी फालतू विचार येतात माझ्या डोक्यात. तू का तिची बाजू घेतो? आत्ताची तुझी तिची ओळख आहे. मावशी स्वप्नात सुद्धा माझ्या भोळ्या भाबड्या नीताला तुझ्या चॅप्टर नवऱ्याच्या नादी लागू देऊ नकोस. वा रे वा, माझा नवरा चॅप्टर आहे. आणि ती भोळी बाबडी? अरे काही सांगू नको. एखाद्या देखण्या प्राध्यापकाला गाईड म्हणून गटवण्याची पद्धत फार पूर्वापार चालत आली आहे पीएचडी करणाऱ्या पोरींची. ती पद्धत आता जुनी झाली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर नीता तिथे आली असती तर मला कळलं नसतं का? अरे पण तू तिथे जायच्या आधी ती आली असेल, तू बाहेर पडल्यानंतर ती गेली असेल तर? तर पण मावशी तुझ्या त्या थिअरी प्रमाणे गेली गेली खड्ड्यात माझी थिअरी. बरं गेली बाबा. तुला कळत कसं नाही रे, माझी थिअरी आमच्या काळातल्या व्यभिचारांना लागू होती. आत्ताच काय सांगावं, ही नाट्य पंढरीतली रखमाबाई आधी जाऊन बसली असेल हॉटेलमध्ये, एखादी सिगरेट सुद्धा पेटवली असेल, सिगरेट बिअर सुद्धा उतली असेल. बिअर पण? एक मिनिट, तू तिथे एखादी बुरखेवाली पाहिलीस? मावशी ते फाईव्ह स्टार हॉटेल आहे, तिकडे अनेक बुरखेवाल्या आत बाहेर करताना दिसतात. हे अल्लाह, आय मीन हे राम. पण म्हणजे त्यातल्या एका बुरख्यात नीता असेल? नसेल कशावरून? अरे देवा, हे कोणतरी आलं, थांब मी बघतो. तू दरवाजा नको उघडू, तू आमच्याकडे पीएचडी करायला वॉश ठेवायला आला. येस, इकडे तुझ्या रूम मध्ये जाऊन तू अभ्यास करण्याचं नाटक कर. जा मावशी. पण आधी बाहेर कोण आहे ते तर बघ. मी बघते तुझा. मावशी नीता असली तर तिच्या तोंडाचा वास घे. का अग बिअर बिअर. ओ बिअर चा वास कसा येतो? बिअर सारखा. साला उल्लू बना के गया पुना का छोकरा. सवय ना होईल हळूहळू, आत्ताची कुठे सुरुवात आहे, मलाही असाच त्रास व्हायचा. खरंच? हो मला माहिती, आता तुला भूक लागली असणार कारण मला पण लागायची. नाही नाही मला नाही लागली, कारण मी येताना खाऊन आले ना हॉटेल प्लाझा मध्ये. अय्या तुम्हाला कसं कळलं? पाहिलंस? नाही 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 मावशी, माझ्या मनात ना अगदी हेच होत, पण पर्स उघडून बघते तर काय, फक्त 10 रुपयाची नोट. शेवटी काय करणार, कच्ची दाबेली खाल्ली आले. काय खाल्ल? कच्ची दाबेली. हा पदार्थ आहे? हो. बरा लागतो? अहो सही लागतो.
मग काय तुझं पोट भरलं असणार, तुला भूकच नसणार. नयागम तो मोहन आहे ना, सकाळपासून भूक 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 असं ओरडते म्हणून म्हटलं भूक भूक भूक. अगं बाई, आता तो भुंकायलाच लागला. थांब, थोड्या वेळेने देते तुला पाव, गप्पच तोपर्यंत बोल. म्हणजे तोही घरातच आहे? कुठे जाणार बिचारा, दिवसभर त्या पुस्तकात गडून बसलेला असतो. पीएचडी करतोय ना सस्पेन्स लिटरेचर वर. माणसं अगदी पुस्तकासारखी वाचत असतो, काय करणार. तुम्हालाही दिवसभर समोर बसून अगदी पुस्तकासारखं वाचून काढलं असेल नाही. पान आणि पान. ये मुरळे, माझ्याच घरात शिरते, माझ्यातवर असले आरोप करते. कच्ची दाबिली कुठली ये नाही. याला तुमच्यात काय म्हणतात? आम्ही गळा म्हणतो. तुम्ही गळा म्हणता, आम्ही नरड म्हणतो. नरड दाबलं ना की तुझ्या रूम मध्ये. आमचे प्रोफेसर साहेब आणि नीता आपापल्या खोलीत जाऊन घोरायला सुद्धा लागलेत. लेकिन यहां ये बेताब है, वहां वो बेताब है, अर्थात त्याची कारण वेगळी आहेत. काय आमच्या मोहनरावना संशय नीता बद्दल, त्यामुळे एवढ्याशा वरांड्या देऱ्या झाऱ्या घालतायत. पण आमच्या नायिकेला संशय तिच्या नवऱ्याबद्दल प्लस नीता बद्दल, अँड डबल संशय असल्यामुळे हॉल भर येर झाऱ्या घालते आमची नायिका. मावशी तू झोपली नाहीस अजून? इथं माझ्या घराला आग लागली, मी काय झोपू? तुझं काय, तू का अजून जागायस? तुझ्या घराला आग लागली असताना मला त्यात झोप लागेल का? तुझ्यासारखीच माझी सुद्धा करपून राख होईल ना. तेच तर म्हणते ना मी. मावशी आपण इट का जवाब पत्थर से देऊया. चालेल देऊया, किधर मिळतात पत्थर. अगं म्हणजे टीव्हीवर पिक्चर बघत बसूया, ये तू. चल चल, ही काय वेळ का पिक्चर बघत बसायची? अगं मावशी, मध्यरात्री नंतरच फक्त प्रौढांसाठी चित्रपट असतात टीव्हीवर. ये बस बस. चालेल चालेल, तू आणि मी शेजारी शेजारी बसून प्रौढांसाठीचा चित्रपट बघूया. हो बघूया. चालेल रे मोहन, बघूया. लाव टीव्ही, कर मोठा चो मोठा चो मोठा. देखते अभी. मावशी मावशी, तू असा चेहरा केलास की वाईट दिसतेस. आणि असा चेहरा नाही केला की कशी दिसते? अगदी इनग्रीड बर्गमन. संपतो चित्रपट, संपतो. का बरं? किसी कारणवश चित्रपट हम यही समाप्त करते हैं. कल प्रातःकालीन सभा में भेंट होगी. नमस्कार. काय रे, तुझ्या खांद्यावर मान टाकून चित्रपट बघायला किती रोमॅन्टिक वाटत होत. काय रे मोहन, काय केलंस रे तू? अगं मी काय नाही केलं ग, त्यांनी कट केला. अरे त्यांनी नाही रे कट केला, तुम्ही दोघांनी कट केला माझ्या विरुद्ध. अरे ज्या वयात सावरायचं त्या वयात कोवळ्या मुलाच्या खांद्यावर मान ठेवून सचित्र विचित्र सिनेमे पाहते. आता आमची नायिका आणि मोहनराव आपापल्या खोलीत झोपायला गेलेत. येर झाऱ्या घालणारे भिडू मात्र बदललेले. रात्र संपता संपेना, येरे झारे ही थांबेना. रात्र संपता संपेना, ये रे झारे ही थांबेना. सैर भैर झाले मन यांना झोप ही येईना. सैर भैर झाले मन यांना झोप ही येईना. काय बाप्पू, दोघांनीही कट करूनी उल्लू केलंय मला. या दोघांनीही कट करूनी उल्लू केलंय मला. मावशी म्हणून काका बनवनी मामा केलंय मला. मावशी म्हणून काका बनवून मामा केलंय मला. अरे मामा केलंय मला. आपलं काय अक्का बाई? अरे मन मोहना, अरे मन मोहना, तुझ्यासाठी झाले मी वेडी. अरे मन मोहना, अरे मन मोहना, तुझ्यासाठी झाले मी वेडी. बेईमान झाला सारे हसती रे माला, सारे गाव कुठे मी रे बापडी. पहाट झाली झोपाता, डोळे मिटून घ्या म्हणू अंगाई की भूपाळी. झोपा हो झोपा आता, झोपा हो झोपा,
बेडरूम मध्ये झोपा हो झोपा। आता आणि मंडळी पहा सरली सकाळ झाली भैरू आळस देत बेडरूमच्या बाहेर आला। म्हणत दिवाणखान्यातला कोसावर चक्क लोळू लागला। आणखीन दोन चार जांभया। अगं बाई, मंगळागौरीचं जागरण झालेल्या बाईसारखे लोळ चटलेत नसते, तिथून उठून इथे। आओ काय, उठा उठा, कॉलेज नाही? कॉलेज आहे। हा मी नाही आहे। म्हणजे काय? म्हणजे मी कॉलेजमध्ये जाणार नाहीये, घरी राहून झोपा काढणार आहे। आणि त्या नीताच काय? नाही, आज माझा एकट्याने झोपायचा बेत आहे झालं। निर्लज्ज। ओ नीताचं कॉलेजचं काय म्हणते मी? तिचं टाइम टेबल मी कशाला पाठ करू? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही काय करा, मी माझं टाइम टेबल सांगते तेवढं ऐका। काय? मी वॉटर किंगडमला चालले। एसिलवड 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 एसिलवड। अशी वाकडी तिकडी एकटी फिरू नको। मग माझ्या नीताला देतो बरोबर। नक्क नक्क, माझं मोहन आहे ना, एसिलवड मी राहूंगी मै, घर 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 नाही आऊंगी मै। काय म्हणाली ही? मोहन तुमने पुकारा और हम चले आए, आपने हमें बुलाया सर। हो बा आपलं नाही अरे निळ्या निळ हिरव्या पिवळ्या केशऱ्या लाल्या कुठे चाललंय झबलं घालून? एसलवर्ड एसलवर्ड। मावशी तयारी झाली का? आले रे आले रे। मावशी नाही तर असं कर, मी आणलेला स्विमिंग कॉस्ट्युम घालून इथूनच निघ। बाबाचा माल वाटला काय? म्हणजे तिथे जाऊन कपडे बदलण्यात वेळ नको घालवायला, गेलं की डायरेक्ट टुबुक बुडुक बुडुक बुडुक। चल फाजिल मुलगा काही सांगता आणि आले आले एसलवर्ड मे राहूंगी मै, घर नाही आऊंगी मै। ये आले आले। नीता 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 उठ उठ उठ। सर काय झालं? गेट रेडी गेट रेडी, आपल्याला वॉटर किंगडमला जायचं आहे। वॉटर किंगडमला? येस। कशाला? कशाला? काठावर उभं राहून पाण्यात दगड मारायला असते काय? चल लवकर। सर मी चहा प्यायल्याशिवाय कुठे येणार नाहीये। देणार कोण आहे तुला चहा? मावशी 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 बाहेर गेली आहे, मोहन बरोबर बाहेर गेली आहे, स्विमिंग कॉस्ट्युम घालून गेली आहे। घालून घालून म्हणजे घेऊन गेली आहे, आणि मोहननीच घेऊन दिला तिला तो स्विमिंग कॉस्ट्युम। काय? हो मला साधा हात रुमाल त्याने कधी आणून नाही दिला। मी त्याला तुला साडी घेऊन द्यायला सांगतो, पण लवकर तयार होणे, लवकर चल, मी पण तयार होतोय। आता मी त्याला सोडणार नाहीये। मावशीन भाचा दोघं निघाली मुंबई बघायला, मुंबई बघायला, हे मुंबई बघायला, जीवाची मुंबई करायला। आरशा समोर बसली रे मावशी, अरे नटून थटून सजली रे मावशी, तोकड्या केसात गजरा माळी, या गजऱ्याच्या वासान इवलं सकाळी, ज लागलंय डुलायला मुंबई बघायला, जीवाची मुंबई करायला, मुंबई बघायला, जीवाची मुंबई करायला। गोराई खाडीला जाऊन आली, पाण्याच्या राज्यात डुंबत बसली, पेप्सी पिताना बर्गर खाताना ढेकर देऊन हसली, आणि मावशी तिथच बसली। भाचा बिचुकला गर्दी मंदी, या मुंबईच्या गर्दी मंदी, रिटा रिटीत दोग बी भेटली, शिवाजी पार्काच्या मधोमधी,
मावशीच्या धक्क्यानं बिचारा म्हातारा फितच गचकला मुंबई बघायला मुंबई बघायला जीवाची मुंबई करायला हे मुंबई बघायला जीवाची मुंबई करायला आणि मास्तरांच्या घरात गडबड झाली काय सांगता मास्तरांच्या घरात गडबड झाली काय सांगता काय मास्तरांच्या घरात गडबड झाली बघतो तो काय नंतर गेलेली मंडळी आधी आली नंतर गेलेली मंडळी आधी आली आणि पाठोपाठ आधी गेलेली मंडळी नंतर येताना दिसतायत मावशी मावशी ही पहुडली आहे बा कशी अग बाय आमच्या यांच्या शर्टाची बटन तुटली आईला तुमच्या डोळ्या समोर खुल्लम खुल्ला लपडे चालले तुम्हाला काय पण वाटत नाही वाटत ना निळू भाऊ किळस वाटते किळस संताप येतो संताप छे 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 यांची असली लपडी थेरक कुलंगडी बघण्यापेक्षा मी चालले घर सोडून अगं घर चालले मी अमिताकडे खोपसरकडे अगं थांब ग चोर चोर ते आले येऊ दे झोप तू आले कधी आले आत्ता आत्ता कुठे आहेत तुमच्या बेडरूम मध्ये माझ्या बेडरूम मध्ये दोघ एकदम खडाक 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 प्रत्येक जण दुसऱ्याला झापण्याची संधी बघतोय पण संधीच मिळत नाही असं कसं शक्य आहे एवढंच घर राहणारी माणसं चार संधी चालत येते काय आज लवकर घरी कसे माझं घर आहे मी केव्हा येईन नाही घर तुमचंच आहे पण तुमची भटक भवानी घरात नाही म्हणून म्हटली माझी भटक भवानी आणि तुझा तो मनमोहन तरी आहे का घरी त्याच्या घरी असण्या नसण्याशी माझा काय संबंध आहे तुझा काय संबंध समजावून सांगू हो अलकीचा मुलगा भाचाच झाला संशयाला जागा नाही मावशी भाच्याचा संबंध अस आणि तुमचा आणि त्याचा काय आहे गुरु शिष्याचा ऑफकोर्स आय एम हर गाईड गाईड कुठली दिशा दाखवताय तिला बेडरूमची आणि तुमचं तरी काय चाललंय एसएल वर्ल्ड एसएल वर्ल्ड वा छान दिसतेस शंखातली गोगलगाय दिसतेस ए गोगलगाय पोटात पाय नको त्या वयात नको ते धंदे चाललेत काय स्विमिंग कॉस्ट्युम घालून बादा बादा पोहताय काय अरे मी सांगतो तुम्ही एसएल वर्ल्डला गेलाच नव्हतात मुळी म्हणजे म्हणजे तुम्ही आमचा पाठलाग करत होतात आम्हाला उद्योग नाही दुसरे एवढी सुंदर तरुण मुलगी घरात असताना उद्योगाने काय तोटा त्यातून बायको घरात नाही म्हटल्यावर शटअप हे बरं आहे तुमचं दुसरं काही बोलायला सुचलं नाही की जोरात बायकोला म्हणायचं शटअप आम्हा बायकांना पण म्हणताय शटअप म्हणा हे शटअप सांगून ठेवते एकदम शट आणि अप बरं डोकं फिरव नकोस तू माझं आता तुम्ही पण माझं डोकं फिरवणार सांगते तुम्हाला त्याच्या मायला अरे बेल वाजते ऐकू येत नाही पुस्तक वाजते दिसत नाही कान फुटले तुझे बेल वाजते ऐकू येत नाही डोळे फुटले तुमचे वाजते दिसत नाही जीवनात ही घडी अशीच राहा तू अशीच राहा सर सर मी गार्डन पाशी तासभर फिरते मावशी पण नाही मोहन पण नाही असं आहे काय आता कळलं मला अय्या मावशी तुम्ही इथेच आहात सकाळपासून मावशी इथेच आहे वाट बघते तुझी बस रे ऐकू आल्या मला चोपास वाट काले थांबा रे बदकाचे आवाज काढू नका उघडते दरवाजा अगं मावशी मी सगळीकडे बघितलं मला काका सुद्धा दिसले नाहीत नीता पण दिसले नाही आता बुरख्यात कोण आहे ते मला लांबून कसं दिसू काय रे बघत पण नाही येणार का रे तू येरावडे आता ये अच्छा म्हणजे त्यातल्या एका बुरख्यात तू होतीस तर म्हणजे सरसर शिरवे म्हणत मुरके माझ्या बरोबर आणि बुरखे घालून
सर सर पीछे मुठ या बघा सिनियर गाड्याची कुस्ती आलरेडी झालेली आहे. आता ज्युनियर गाड्याची कुस्ती कुस्ती नियमाने व्हायला पाहिजे, कुस्ती ताकदीने व्हायला पाहिजे. लोकांनी सॉरी पैसे लावलेले तेव्हा मॅच फिक्सिंगची भानगड गेली. आई सोबत राडा करून टाकेल पण साऊंड तुम्हाला आवाज नाव बोला बजरंग बली की जय. गाऊन सगळा मूड घालवतो बरो. एक दोन साडे माडे तीन हाड साधली का शिकार. शिकार शिकार जंगलात करतात, वॉटर किंगडम मध्ये नाही. तिथे स्विमिंग कॉस्ट्युम घालून पोहतात फक्त. धमाक धमाक. कधी कधी हॉटेलात पण करतात. हॉटेल प्लाझा मध्ये दाबेली रोटी खाताना मचक मचक. व्हॉट डू यू मीन? का झुंबल का इतकं? कारण कुणाही बरोबर त्या हॉटेलमध्ये मी कधी गेलेलं नाही. एक मिनिट, वॉटर किंगडमचा उल्लेख तुला करा इतका झोंबला? कारण ज्या बाईचा तू उल्लेख करतेस तिला मी मावशी मानतो. माझ्या आई सारखी आहे ती. आणि तुझ्या डोक्यात ज्यांच्या बद्दल संशय त्यांना मी गुरु मानते. माझ्या वडिलांसारखे ते. का त्या पवित्र नात्याची विटंबना करते? मी विटंबना करते नाही काय. आणि तू तू मावशीला काय म्हणाला होतास? काय? अगदी इनग्रीड बर्गमन दिसतेस. मग त्यात काय झालं? माझ्या सख्ख्या आईला सुद्धा मी ललिता पवार म्हणतो. म्हणून मावशी इनग्रीड बर्गमन. करेक्ट आहे. बरोबर आहे बरोबर आहे. काही मुलांना ना मुरलेलं मऊ फडीचं लोणचंच आवडत. म्हणजे काय? म्हणजे मध्यम वयीन बायकाच आवडतात. आणि काही मुलींना पिकलेल्या आंब्याचा मोरंबाच आवडतो. मी नाही सोडणार. आखाडा नाही सोडायचा. सेंटरला या अगोदर. एक दोन साडे माडे तीन हाड. तू मला एक सांग, तू मला एक सांग, तू आणि मावशी काल वॉटर किंगडमला गेला होतात की नाही? खरं सांगू खरं सांगू. तसे आम्ही वॉटर किंगडमलाच गेलो होतो पण ते तुमच्या मागावर. म्हणजे घरात कोणी नसताना तुम्ही दोघं काय करताय हे मावशीला बघायचं होतं. म्हणून आम्ही वॉटर किंगडमला जातोय असं खोटच सांगितलं आणि बाहेर जाऊन लपून बसलो. थोड्या वेळाने तुम्हाला बाहेर येताना पाहिलं. आम्ही निघालो तुमच्या मागावर आणि पोचलो थेट वॉटर किंगडमला. म्हणजे आम्ही तुमच्या मागावर आणि तुम्ही आमच्या आईला. हो आता माझं समाधान कर. तू आणि काका हॉटेल प्लाझा मध्ये गेला होतात. नो नेव्हर. हे बुरखा प्रकरण काय? ते प्रकरण सरांनी त्यांच्या नाटकाच्या प्रॉपर्टीतून आणलंय तुमच्यावर लक्ष ठेवायला. पण आमच्यावर लक्ष का ठेवायचं? ए सरांचा असा संशय की तुझं आणि मावशींचं शी लफड आहे. शी लफड? पण मला असं वाटलं होतं की हा समज काकांचा नसून तुझा आहे म्हणून. माझा आधी नव्हता रे, सरांच्या बोलण्यामुळे झाला. आणि मावशीच्या बोलण्यामुळे माझा असा समज झाला की तुझं आणि काकांचा. कुस्ती ब्रर मिटलेली आहे. ब्रर मिटलेली आहे. हस्तांदोलन करा. हस्तांदोलन. नीता मोहन. नीता मोहन. नीता नीता. ओ सूत्रधार कुठे चाललात? तुमचं चालू ते मी दोन तीन दिवसानंतर येतो. हो सॉरी. लाजा वाटत? वाटत. मन मोकळी झाली. गैरसमज दूर झाले. आता तुमचं त्रांगणं भेटलेलं आहे. तुम्ही दोघांनी मिळून मात्र मात्र त्रांगणं भेटवायच. कठीण आहे. काय कठीण आहे? अरे मर्दासारखा मर्द आहे. भिंत तरी तुटली पाहिजे तर डोकं तरी फुटलं पाहिजे. अशी धडक मारायची. हे द्यावाच राव बोला बजरंगबली की जय. मावशे. ओ सर. मावशे. सर. मावशे. आमचा प्रोपार गंपू आणि चिमुरडी सिंड्रेला साधुवाणी आणि लीलावती यांचा समेट घडवण्यासाठी गेलेले आहेत. लवकरच त्या दोघांचा समेट घडणार आहे आणि मोठे आनंदोत्सवात आहे आणि गुण्या गोविंदांना दोघ जण नांदायला लागणार आहेत. इथे श्री नाट्यपुराणू सूत्रधारू वाच साधुवाणी आणि लीलावती समेट अध्याय समाप्त. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. सटवी. जोपर्यंत ही सटवी आहे खरं ते तोपर्यंत मी या घरात पाऊसा टाकणार नाही. सटवी हरामखोर फुली फुली आणि मोठीच्या मोठी फुली. अरे हा हरामखोर मोहन. अरे माझ्या डोळ्या देखत या दोघांची थेर चाललेली आहे. बाई आमची थेर आणि आम्ही घरात शिरायच्या आधी ह्यांनी दोघांनी जे चाललो त्याला काय म्हणतात? मावशी मावशी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही ना तुमच्या नवऱ्याला ओळखलेलंच नाही. त्यांचा अंतरंग तुम्हाला कळलेलंच नाही. खरं म्हणजे हात सोड इथे ये. अगं आयुष्य काढलंय मी. माझ्या नवऱ्याला ओळखत नाही मी. 15 दिवसात ओळखायला लागली तू. यांचा अंतरंग मला सांगते तू. माझा नवरा किती अंतरंग आहे मला माहितीये. मावशी मावशी काका कसंही असलं तरी मी नीताला ओळखतो. काकांचं अधःपतन होताना स्वतःच चारित्र्य जपण्याची क्षमता आहे नीताकडे. आईला एका दमात बोललो यार. आता मला कदम नवीन नाटकात घेणार. आणि मावशी तुमचा तोल जरी ढळला ना
तरी मोहनने आपला तोल सांभाळला. न सांभाळायला काय झालं, तोल डोंबारीच आहे तो. मी डोंबारी असेन, मदारी असेन, ना तर जादूगारही असेन, पण आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. अरे पुत्तू शेठ, तू काय स्वतःला लेडी किलर समजतो काय रे? मोहन म्हणे मोहन कसला राजन आहेस तू? राजन माझी खात्री आहे. माझ्या घरात घुसून फसा फसा विड्या ओढल्यास, माझ्या घरातले सगळे नळ घट्ट केले, माझ्या बायकोला मौची मौची करून गटवलंस, आणि आता नीताला पळवतो हरामखोर. तू नीताला गटवतोय म्हणते कसे कसे जळफळतात ते बघ. मावशी, तिला गटवण्याचा प्रश्नच येत नाही. आमचं दोघांचं आधीच ठरलंय, आम्ही दोघे जण लग्न करणार आहोत. माझं ऐक, या भडंग भिकारी बिडी फुक्याशी लग्न करण्यापेक्षा गळ्यात एक धोंड बांधून घे तू, आणि यांच्या बरोबर लग्न न करता कुट्रकुम करत राहा. इकडे ये, माझ्या अनुभवाचे बोल आधी आई. यांच्या बरोबर राहणं म्हणजे गळ्यात धोंड नाही. काय ऐकलं मी? हे माझ्या घरात माझी सख्खी बायको मला धोंड म्हणते, धोंडा म्हणते. या असल्या घरात राहण्यात काय अर्थ आहे? मी चाललो, मी निघालो. कुठे चालला? स्मशानात सरणावर चढायला. नाही, सरणावर जाऊन बस, पण बसण्यापूर्वी डायलॉग ऐकून जा. नको, तिथं बसल्यानंतर पश्चाताप आहे. पश्चाताप कसला? उद्वेग, वैफल्य, संताप. संताप प्रक्षोभकारी वक्तव्य. वक्तव्य? अरे कुठे बसवतोस मला? लोकांच्या जवळ अभिनय चांगला लोकांना बघता येईल. बसा इकडं बसतो. आणि बघा, मनामध्ये जो आपण चित्रपट बघत आहात तो आम्हाला इथे दाखवता येणार नाही. का बरे? अहो का बरे काय, इथे नाटक चालू आहे. अरे मग नाटकातच तुला सांगतो, बोलतो तुम्हाला सांगतो विमनस्क. मावशी, पण मी बघतोय काका मला आल्यापासून राजन 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 म्हणतायत. हा राजन कोण आहे? हो ना, त्याचाच तर शोध घेण्यासाठी सरांनी मला इथे आणलंय. मीही त्याला शोधतोय, मला कधीच दिसला नाही तो. कसा दिसणार तो, अस्तित्वातच नाही. काय सरांना त्यांनी ओढलेल्या विड्यांची थोटक सापडली. वेडे मुली विड्या मी ओढल्या राजांचा भास निर्माण करण्यासाठी, हिच्या पतिराजांना धडा शिकवण्यासाठी. पण त्याचा उपयोग काय झाला? उलट संशय वाढतच गेला. बघ ना, आणि तू त्यातून विड्या फुंकणारच निघाल. त्याच पत्तू शेठ लबटर नुक टुनक लबटा बारीक बमची कानी लगुडगुडा मिला न बजे बचाटी ले 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 फट झुळ 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 झुळ. काय होते काय एक्झॅक्टली? सिंग यंग 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 चिपटा कडम डम 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 फस झुळ 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 झुळ. हे एक्झॅक्टली काय होत होत? आता बायको बद्दलचा संशय विरघळला. हा असा आम्हाला शिबिरामध्ये असंच शिकवलं. अच्छा अच्छा. आता मी शेवटचं मास्टर एक्सप्रेशन देणार आहे आणि जाणार आहे. लाहोर मिला कुवत टबुक टबुक टबुक, एवढीच माझी कुवत झालं. कसं वाटलं? अप्रतिम. कधी असा अभिनय बघितला नव्हता? शिबिरात शिकवलं होतं. अच्छा, व्हेरी नाईस. कुठे बसवला इथे? मी आता जवळ बसवलं. तुम्ही अजून माघार घेताय. लाईट करायला लाईट लावतो. आता पुढच्या लाईट लावतो. तुम्ही तुमचा प्रकाश पाडला की इथे लाईट लावतो. एंट्री बघा, एंट्री भाऊ साहेब, एंट्री बघा. रिवाइंड. त्याचा उपयोग काय झाला? उलट संशय वाढतच गेला. बघ ना, आणि तू त्यातून बिडा फुंकणारच नाही का? त्याचा पत्तू शेठ. वा वा वा. बाकी आयडियल नवऱ्याबद्दलच्या आपल्या कल्पना ग्रेट आहेत. का का वाईट काय होत त्यात? बिडी फुक्या. अरे सिगरेट ठीक आहे, चिरूट ठीक आहे, पाईप ठीक आहे, पण विडी आणि तीही पुत्तू शेट. मग काय करणार? तुमच्या आयुष्यात कोण सुंदर तरुण मुलगी आले म्हटल्यानंतर मी माझ्या कल्पनेतलं मला जमेल तसं मला परवडणारं मॉडेल तयार केलं. आता पटलं ना तुम्हाला? तुम्ही सोडून माझ्या आयुष्यात खरंच दुसरं कोणी पुरुष नाही. काय काका? अरे पण मग माझ्याही आयुष्यात हिच्याशिवाय बायको म्हणून दुसरा कोणी नाहीच आहे मुळी. आणि मैत्रिणी? आता मैत्रिणी आहेत, पण त्या केवळ मैत्रिणी, विद्यार्थिनी. काय मावशी? त्या विद्यार्थिनीच सांगते, यापुढे 40 आतल्या कुठल्याही बायला विवाह बाह्य संबंध या विषयावर प्रबंध लिहायला गाईड करायचं नाही. कबूल? कबूल. कुठल्याही पुस्तकात फोटो लपवून बघायचे नाही. कबूल? एनलार्ज करून घरातल्या भिंतीवर मोठा आणून चिकटवीन झालं. राम रघु काय रिमिक्स? राम रघुनंदन रिमिक्स मारिन. अगं असं काय करतेस ग? एखादा फोटो बघून स्फूर्ती येते, बाहू फुरफुरायला लागता हो लिखाणासाठी. ठीक आहे, पण मला एक कळत नाही, मला बघून तुम्हाला काहीच कसं सुचत नाही. अगं असं कसं सुचणार नाही? तुला बघून बरंच काही सुचतं ना. पण ते इथे या दोघांच्या समोर कसं सांगायचं? या दोघांच्या बालमनावर परिणाम होईल ना. चल तुला आज चल सांगतो सगळं काय सुचतं ते. काय झालं आता त्या भगवद्गीतेमधल्या फोटोचं काय? अगं फोटोचा सगळा प्रकार केवळ संकोचातून झालाय बघ. कसा? कॉलेजच्या मॅगझिन मध्ये छापण्यासाठी म्हणून तिने माझ्याकडे फोटो दिला.
तो प्रेस मध्ये द्यायला माझ्याकडून झाला थोडासा उशीर. तो तिचाच तिला परत करून बिचारीचं मन कशाला दुखवायचं म्हणून मी आपला भगवद्गीता ठेवून दिला होता. तिचं बिचारीचं मन कशाला दुखवा, मी काय घरचीच आहे, माझ्या मनाची कशाला यांना परवा. अगं नाही ग बाई, तुझंही मन मला दुखवायचं नव्हतं, पण नेमकी त्याच दिवशी तुला भगवद्गीता उघडण्याची दुर्बुद्धी झाली, यात माझा काय दोष आहे मला सांग. शिक्षा 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 बघताय ना, बायकोला पटवताना नवरे कसे लाचार होते बघताय ना. पण आमच्या नायकाने एक गोष्ट मात्र अप्रतिम सांगितली. खरंच सांगतो काय अगं, हे वयच असं असतं. कसं? हे वयच असं असतं विचित्र, तारुण्य हातातून निसटून जात असतं आणि ते घट्ट पकडून ठेवण्याचा आटापिटा स्त्री आणि पुरुष दोघही सतत करत असतात. अंगावर सजायला लागणारं म्हातारपण कल्पाच्या काळ्या रंगाखाली झाकण्याचा प्रयत्न चाललेला असतो. बायका ह्या वयात जरा जास्तच नटायला लागतात, पुरुषांना त्यांचं कौतुक करणाऱ्या बायकांची ओढ लागते, पण असं काय नैसर्गिक असतं. बट दिस इज अ पासिंग फेज. ही फेज एकदा ओलांडली की आयुष्य अगदी सुरळीत होत, कारण तोपर्यंत शरीर आणि मन अंगावर म्हातारपण मिरवायला तयार झालेलं असतं ना. पण आयुष्याचा हा टप्पा मात्र खूप ग्रेसफुली ओलांडावा लागतो. काही गोष्टींकडे दुर्लक्षही करावं लागतं. करीन करीन, पण हे सगळं भांडण मिटवण्यासाठी आपण पुन्हा एकदा हनीमूनला जाऊया ना. कुठे जाऊया? खंडाळ्याला का उतीला? नका, जवळच राणीच्या बागेला जाऊ. आज बऱ्याच दिवसानं दोघ जण आपापसात हसतायत बोलतायत. तुमच्या साक्षीनं एक हसतानाचा फोटो काढून टाकतो. काढा काढा. 1 2 साडे माडे. तद्दन खोटायन वाटतो का नाही? मद्राशी पिक्चर वाटतं का नाही? अहो, जागतिक रंगभूमीचा इतिहास सांगून गेलाय की नाटक शेवटात फसतं आणि मराठी नाटक नुसतं फसत नाही तर चक्क फसफसत. पण माझ्या डोक्यात एक वेगळाच एंड आलाय. चला तोही बघा आणि जो आवडेल तो आपल्या आठवणीत ठेवा. हॅलो, येस, प्राध्यापक देखण्याचं घर. ऑफकोर्स प्राध्यापक देखण्यास बोलतो ना. आयला शिरीष मराठे, कधी आलीस? कधी आलास रे नागपूरहून? हा हो, ते मीटिंगचं चांगलं लक्षात होतं का माझ्या? अरे घरी कसला येतोस? पाहुणे रावळे गडबड केवढी असते आमच्याकडे नेहमी. हा नकोस. नाही, मी येतो आपल्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी. हा कॉन्फरन्स हॉल ना, तो माहितीये मला. ओके बाय, सी यू. कोण हा शिरीष मराठी? कोण तो? जुना मित्र माझा, हल्ली नागपूरला असतो. मी ओळखते त्याला. ओळखतेस तर काय, आपल्या लग्नात नव्हता आला का? उंच गोरा पान शिडीशिडी तसा. अगं वय असा दिसत. आठवतो की काय तुला? कसा आठवणार, तुमच्याच कडे तर बघत होते लग्नात. तू नकोच आठवस, तुला नाही आठवणार तो. तुमच्या मित्राला हा सेंट आवडतो का? आवड एक काय सांगायचं. अगं बाई, काय झालं? तुम्ही एकटे सगळे पैसे खर्च करणार? तुमचा मित्र आहे तो फुकटे आहे का? पुन्हा संशय. एकदा फोटोवरून संशय घेतलाय, सख्ख नाटक घडलंय. भ्रष्टाचाराच्या खटल्यातून निर्दोष सुटलेल्या पुढाऱ्यासारखा निष्कलंक ठरलोय मी. ठरलोय ना. आता पुन्हा संशय घेऊन वेळ काढू नकोस. ती थे तो माझी वाट पाहत असेल. नळीत घाला नाही तर प्लास्टर मध्ये टाका, वाकड ते वाकडच. तू काय असं शेवट दाखवणारस की काय लोकांना? माझा सक्त विरोध या गोष्टीला. अरे वा अरे वा, म्हणजे पुरुषांना वाटेल ते धंदे करायला मोकळीक आणि स्त्रियांना मात्र विड्यांची थोटकं, राजांचा भास, गळ्यामध्ये मंगळसूत्राचा फास. हे नाटक बघणाऱ्या महिलांनो, तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या नवऱ्याला हे असले धंदे करायला मोकळीक द्याल? तुमचा नवरा तुमच्या डोळ्या देखा देखा त्या चट्टर मैत्रिणीला भेटायला गेला तुम्हाला चालेल? नाही ना. मग काय करू, या वासू नवऱ्याची गच्यांडी धरून आणू नक्की.
त्याची काही गरज नाही उगाच त्यांच्या आनंदात व्यत्यय आणू नकोस तू. अरे तुला काय असं वाटतं ते परत येणार नाहीत म्हणून? कुणीच म्हटलं ना ऑल्स वेल दॅट एंड्स वेल, ज्याचा शेवट छान ते सारे छान. काय झालं हा असं गप्प का झालं? तुम्ही आमचे हे गेले कुठे? तुम्हाला वाटलं असेल मला यातलं काहीच ठाऊक नसेल. मग अशा आलेला फोन पाहिलात ना तुम्ही? आमचे हे फोनवर बोलत होते. पलीकडून कोण बोलते ते मी यांच्या चेहऱ्यावरून ऐकत होते. बोलता बोलता यांचा स्वर बदलला, ही होती तिचा हा झाला, त्याच वेळी माझ्या डोक्यात स्विच ऑन झाला. आपलं खुळ जातय कुठ? जाऊन खुळखुळतय कुठ? याची बातमी बायकांना लागतेच लागते. तेरी भी चुप मेरी भी चुप छुपत नाही कधी. बायकांच्या जातीला येतो वाज सर्वांच्या आधी. तुम्ही माहेरची माणसं मुद्दाम वाकडी वाट करून कुठून कुठून लांबून लांबून आलात म्हणून सांगितलं हो तुम्हाला सारं काही. सासरच्या माणसानं मुळी सांगायची काही सोयच राहिली नाही. पण आमचं कोकरू कुठेही गेलं ना शेवटी येणार इथं. कारण बाहेर शिखंडपुरी खाल्ली तरी घरचा वरण भात खायला आणखी जाणार कुठ? अगं ए ऐकलंस का? काय उरलेलं असेल तर वाढ, भूक लागली मला खूप. पाहिलं म्हटलं नव्हतो मी तुम्हाला अहो शेण खायला सुद्धा हिंमत लागते. आमचे हे नुसते हात बरपटून आलेत मी तुम्हाला खात्रीने सांगते. या पलीकडे यांची मजलच नाही, यांची मजल फक्त कुंपण्यापर्यंत. सारडा येतो सारडा, जाऊन जाऊन जाणार कुठं. पण बाहेरून श्रीखंडपुरी खाऊन आल्यावर घरचा वरण भात कसा वरवायचा एवढं आणि हे आम्हा बायकांच्याच हातात असतं. आणि म्हणूनच म्हणते ऑल्स वेल दॅट एंड्स वेल. जाऊ दे ना जाऊ दे, ज्याचा शेवट छान ते सारे छान. ज्याचा शेवट छान ते सारे छान, ज्याचा शेवट छान ते सारे छान. कोण बरोबर चूक कुणाची चर्चा आता सोडा, कोण बरोबर चूक कुणाची चर्चा आता सोडा. संशय विरले किलमिश सरले नवीन नाते जोडा, संशय विरले किलमिश सरले नवीन नाते जोडा. का भांडलो विसरून जावे रास तुमच्या घरपण यावे. हेच असे वरदान, हेच असे वरदान, ज्याचा शेवट छान ते सारे छान, ज्याचा शेवट छान ते सारे छान.